वंशातले जे जे कोणी ब्राह्मण आहेत त्यांनी शक्ती दान केल्यामुळे हा बलवान बनलाय. मग गुरुजींनी सांगितलं, अरे इंद्रा त्याचा काळ चांगला चालू आहे आणि तो बलवान असल्या कारणाने आता त्याच्याशी युद्ध करण्यात काही अर्थ नाही. जेव्हा बाजू मजबूत असते तेव्हा त्यांच्याशी शत्रुत्व करायचं नाही. ते बोलतात ना, बुक्की मारीन तिथे पाणी काढेन. हा, मग म्हातारपणात बुक्की मारण्याकरता हात तर उचलणं, ज्याचा त्याचा तो तो काळ आणि ठरलेला असतो. त्या काळामध्ये घडलं असं, भृगुवंशातल्या राजा लोकांनी, भृगुवंशातल्या ब्राह्मणांनी बळीला मदत केल्यामुळे बळीनं इंद्रराजाला पराजित केलं. इंद्र हरला. आता आपल्याला कोण वाचवणार? ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. इंद्र म्हणतो ब्रह्मदेव वाचवा. ब्रह्मदेव म्हटलं मी काही करू शकत नाही. तुम्ही कधी गुरूंचा अपमान करता, कधी कुठल्या स्त्रीच्या नादी लागता, कधी कोणाच्या धनाच्या मागे लागता, किती वेळा शिकवायचं तुम्हाला? आता आम्ही काही करणार. संत महात्मेच बरोबर आहे, तेच सगळ्यांना ठोकून काढू शकतात. जगद्गुरू तुकोबर आहे, जगद्गुरू शंकराचार्य फक्त इशारा करतात, पण जनाबाई इशारा करत बसल्या नाही. शंकराचार्य म्हटले, ओ भरावतार कम भवाप्ती कर्ण धार कम यशोमती किशोर कम नमामी चित्त चोर कम. तो यशोमतीचा किशोर नमामी चित्त चोर कम, तो चित्त चोरतो. जगद्गुरु शंकराचार्य म्हटले आणि जगद्गुरु तुकोबर म्हटले, तो चोरी नाही करत, त्याने माझं चित्त हरण केलंय या हरीनं. हरीने माझे हरीने चित्त भार वित्त विसरले. मग त्याने चोरी केली काय आणि त्याने तो त्याने तो चोर आहे काय हे म्हणण्यापेक्षा त्या चोराला आधी पकडा. किती दिवस झाले पकडत नाही, तुम्हाला समजलं ना तो चोर आहे. मग तो पकडण्यात त्याचा आवाज कमी, त्याचा थोडासा आवाज कमी, माझी याच्यापेक्षा त्याचाच आवाज जास्त, भातापेक्षा वरणच जास्त होतं. माझा राग पण येत असेल तुम्हाला. माझा जोर गाण्यात नाही, वाजवण्यात नाही, माझा जोर कथा सांगण्यात आहे. हा, आता मस्त काय सांगत होतं? सांगा ना, भातापेक्षा वरण तेच ध्यानात राहील, ते तेवढंच माहिती आपल्याला काय. चोर चोर भृगुवंशांनी मदत केल्यामुळे इंद्र त्या पदाला पोचला. इंद्र त्या पदाला पोचल्यानंतर इंद्राला हाकलून लावल्यानंतर बली राजा स्वर्गाचा राजा बनला. बनला राजा, त्याच्या हाताला सत्ता लागली. सगळ्या देवता ब्रह्मदेवाकडे गेल्या. ब्रह्मदेव म्हटले, याचा एकच उपाय, विष्णूकडे गेलं पाहिजे. मग विष्णूकडे गेले, विष्णूला प्रार्थना केली, पहा आमची सत्ता गेली, मदत करा आम्हाला या पदावर येण्याकरता, काहीतरी प्रयत्न करा. बस मग भगवान अवताराला येणार, वामन रूप धारण करून भगवान अवताराला यावे असं अदिती मातेला वाटतं. आणि अदिती मातेनं आपला पती कश्यप यांच्याकडून एक व्रत शिकली. त्या व्रताचा परिणाम काय? तर उत्तम प्रकारचा पुत्र मला प्राप्त झाला पाहिजे. बलीनं स्वर्गावर राज्य स्थापन केल्यामुळे माझा मुलगा इंद्र त्या पदावरून हाकलून दिला गेला आहे. माझ्या मुलाला पुन्हा एकदा वैभव प्राप्त झालं पाहिजे याकरता या इंद्राची आई असणारी अदिती मातेनं व्रत केलं. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत फक्त दूध पिऊन राहायचं. भगवान विष्णूची पूजा करायची, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, भूमीवर झोपायचं आणि दिवसातून 3 वेळा स्नान करून त्रिकाल संध्या करायची. परिवाराचं एक छान वाक्य, त्रिकाल संध्या गायंगे नया जमाना लायंगे. नवीन जमाना. अजून काय व्रत आहे? या व्रतामध्ये काय करावं लागेल? खोटं बोलू नये. अशा प्रकारची व्रते केल्यास तुला सुयोग्य असा पुत्र होईल असं कश्यपानं आपली पत्नी अदितीला सांगितलं. आज कश्यप आपली पत्नी दितीला पण मंत्र उपाय सांगून गेला होता. त्या दितीनं पण पुत्र प्राप्तीकरता प्रयास केले आणि तिच्या पोटामध्ये कालच आपण पाहिले मरुद्गणांची उत्पत्ती झाली होती. आता त्यांचे शत्रू बनण्याकरता आपल्या दुसऱ्या पत्नीला त्याने हा उपाय सांगितला. त्याला नाव होतं पयोव्रत. पै दूध, दुधाच्या माध्यमातून केलं गेलेलं व्रत. आणि भाद्रपद शुद्ध द्वादशीच्या दिवशी अदिती माता प्रसूत झाली आणि तिच्या घराण्यामध्ये भगवान वामन अवतराला आले. वामन भगवान की
बलिराजा राजा बनलेला आहे, माझ्या भावाची सत्ता त्याने घेतलेली आहे, त्याच्याकडची सत्ता मला आमच्या भावाला परत मिळाली पाहिजे म्हणून माझ्या आईनं व्रत केलं. त्या व्रताचा परिणाम मी झालो आहे, माझ्या आईच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. आणि म्हणून भगवान वामन कश्यप आणि अदिती मातेसमोर उभा राहिला. बटुकेश्वर वामन कमी वयाचा, वय कमी, उंची उंची कमी, अपेक्षा अपेक्षाही कमी. वामनाचा उपनयन संस्कार झाला. गायत्रीची अधिष्ठाती देवता भगवान सूर्यनारायण आहे आणि त्या सूर्यनारायणाने वामनाला गायत्री मंत्राचा उपदेश केला. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदया. ओम भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदया. आपल्याकडे 24 गायत्री आहेत. ग गायंती इति गायत्री ह्या असं त्याच्या संकल्पना आता मला बाहेर जाऊ देऊ नका, अशा विस्ताराने त्याला बोलता येईल. गायत्रीमध्ये मंत्र हा जगातला सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. त्या मंत्राचा जप केल्यानं अज्ञान दूर होतं आणि ज्ञानाची प्राप्ती होते म्हणे. त्या गायत्रीची प्रमुख देवता सूर्यनारायण, या सूर्यनारायणाने वामनाला प्रसन्न होऊन गायत्री मंत्राचा उपदेश केला. वामनाच्या समोर त्याचे गुरु बृहस्पती आले. बृहस्पतीने त्याला यज्ञोपवीत म्हणजे जानवं दिलं. जानव्याला लोखंडाचा स्पर्श झाला तर घालणारा माणूस नरकात जातो. आमचे ब्राह्मण जानव्याला चावी बांधतात. त्यांच्यासाठी नवीन काय नरक नाही, नरक आहेत. माझे गुरुजी होते, त्यांना लोखंड लागला की जानवं सोडून द्यायचे, नवीन जानवं धारण करतात म्हातारपणात. पण ब्राह्मणच होते हो. काय गं बाई, का का ताप करते? 13 वर्ष झाली लग्नाला, मूल होत नाही ना, पुढल्या वर्षी होणार आहे तुला मूल. नाही, मी खूप डॉक्टर पाहिले, मूल होत नाही, मी काहीतरी करायला पाहिजे, तुम्ही मला उपाय सांगा ना. मग त्याने एखादं फल उचलावं, तिच्या हातात द्यावं, जा तुला पुढल्या वर्षी मुलगा. मग ती पाय पुढल्या वर्षी यावी ना, तिने सांगितलं माझा मुलगा झाला, तुमच्या चरणावर मी आणला आहे. ते म्हटले कसला मुलगा झाला आहे? तुझ्या पत्रिकेप्रमाणे तुझ्या योगामध्ये 14 वर्षानंतर संतती होती. खूप चांगले ब्राह्मण पाहिले मी माझ्या जीवनामध्ये, माझे गुरुजी होते. मग त्याने माझा लय असा ध्यास धरला, बोलवा 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 गेलो. आणि तेव्हा शिवलीला अमृत त्यांना 11वा अध्याय त्यांची सगळी मुलं वाचायची आणि ते ऐकायची. माता पण 8:30 वाजता मी गेलो, 9 वाजेपर्यंत थांबलो. म्हणे माझी दाढी करायची आहे. दाढी गालावर पाहिलं तर हे काही केस नाही. म्हणे नाही दाढी करायला, मला घेऊन चल. घराबाहेर काढलं, कसं तरी चालत चालत गेटवर आलो. आता नाही हवं तर ओरडतात भडकतात. सुनबाई म्हटले, आता नाना तुमची दाढी केली 7:30 वाजता, 1 तासात का दाढी येते का? नाही गप्प ग, तुला कळतं का सुनबाई, मला दाढी करायची. गेलो दाढी करायला. त्या बाजूला दाढीवाल्याकडे गेलो, त्या सलूनवाले म्हटले, काका ना आताच दाढी करून नेली ना, 20 रुपये दिले त्यांनी मला. अरे बाबा लाव फेस. त्याने इकडे तिकडे असे साबण लावले आणि नुसताच हात फिरवला. झाली का दाढी? हो झाली. ए गुरुजी हनुमान, त्यांना 20 रुपये द्या. दाढी काही लावलं नाही, दिले 20 रुपये. आणि मग गेटमधून आतमध्ये शिरता शिरता एक वाक्य बोलले, वेडा आहे का मी? मी वेडा आहे का? दाढी केली मला समजत नाही का? येत्या रविवारी रात्री 2 वाजता मी हे जग सोडणार आहे आणि ते जग सोडताना मला दाढीवाल्याचे 20 रुपये द्यायचे शिल्लक राहिले, ते देण्याकरता तुला घेऊन गेलो. हे बोलणं पटलं पण ते खरं नव्हतं. ते खरं कधी झालं? जेव्हा त्र्यंबकच्या वारीला आपण या ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून कालेरमधून निघालो, रोकडोबा मंदिरात आपण गेलो, कसारा स्टेशनच्या तिथं रात्री त्याच मला स्वप्न पडलं. त्या स्वप्नात माझ्या डोक्यावर त्याने हात उचललं आणि म्हटलं निघालो बरं का, दशक्रियेचे पिंड पाडा आणि निघाले. मी लगेच त्यांच्या मुलाचा फोन, मला 2 वाजून रात्री 10 मिनटं मिळाला. मी बोललो काय रे मयूर दादा, बाबा गेले का? म्हणजे तुम्हाला कोण सांगितलं? आत्ताच सांगून गेले. महात्मे असे असतात, ते जाताना सांगू शकतात. मी पाहिली ती माणसं, मी अशी ठेवणा काढणारी माणसं पाहिली ना, अंगातली भूतं काढणारी माणसं पाहिली, तशी ही पण माणसं पाहिली. गुरु फार महत्त्वाचे असतात. आता गुरुच्याच गाडीत बसायचा, त्याच्याच गाडीत फिरायचा ना. ते नाक्यावर वडापाव दिसला की सांगायचा, गुरुजी इथे 1 नंबरचा वडापाव भेटतं, त्याच्याच पैशात खायचा. ते गुरुनं आपल्या शिष्याचं कल्याण व्हावं म्हणून यज्ञ पवित्र जानवं दिलं.
कश्यपन आपल्या वडिलानं त्याला मेखला दिली, पृथ्वीनं त्याला मृगार्जुन वस्त्र दिलं, चंद्रानं आपल्या हातातला दंड दिला, अदिती मातेने त्याला एक कौपीन वस्त्र दिलं, कटिवस्त्र, आकाशातल्या देवतांनी त्याच्या डोक्यावर छत्र धारण केलं आणि ब्रह्मदेवाने साक्षात तो ब्राह्मण बटुवेश आहे म्हणून त्याच्या हातामध्ये कमंडलू दिलं. सप्तऋषी एकत्र आले आणि त्यांनी दर्भ दिलं. सरस्वती माता समोर आलेली तिने आपल्या जवळची रुद्राक्षांची मला या बटुके वामनाच्या गळ्यामध्ये घातली. वामनाला इतक्या सगळ्यांचा आशीर्वाद होता. कुबेर समोर आला आणि कुबेराने विचार केला याला काय द्यावं, जे आपल्याकडं नाही ते मिलावं म्हणून कुबेरानं भिक्षापात्र घेतलं. जगातला सगळ्यात श्रीमंत असणारा कुबेर त्यानं भिक्षापात्र घेतलं आणि वामनाच्या हातात दिलं. म्हटले मागताना या भिक्षापात्रामध्ये मागा आणि जगज्जननी उमा माता यानं भिक्षा त्याच्यामध्ये घातली. भगवतीत भिक्षा घालू शकते, भगवत नाही. जर घालत असता तर काशीचा विश्वनाथ अन्नपूर्णा मातेच्या समोर अशी औंजली भरून कटोरा घेऊन भिक्षा मागत नसता. काशीमध्ये आपण गेलो की काशीमध्ये अन्नपूर्णा माता भगवान शिवांना देताना पाया सापडतो. म्हणून अन्न हे ब्रह्म आहे, त्या अन्नाचा एकही शीत वाया जाता कामा नाही. योगानंद करी वरा भय करी सौंदर्य रत्नान करी निर्धुत खील घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालयांचल वंश पावन करी काशी पुराधीश्वरी भिक्षां देई कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. जगताचा महापिता असणारा परमात्मा देखील जिच्या दारामध्ये अन्न मागण्याकरता धावतो ती उमा ती भगवती साक्षात वामनाला भिक्षापात्रामध्ये अन्नदान करते. भुकेच्या वेदना या मरण्याच्या वेदनेपेक्षा भयानक असतात. म्हणून भुकेलेला अन्न दिल्यानंतर त्याला मृत्यूतून वाचवण्याचं फल प्राप्त होत असल्या कारणानं अन्नदान हे जगातलं सर्वश्रेष्ठ दान आहे. अन्नदान यापेक्षा श्रेष्ठ दान नाही, कारण कलियुगामध्ये प्राण अन्नमय आहे, खाल्लं नाही की मरणार, आणि म्हणून अन्नदान केलं पाहिजे. पैसा दिला दान केला, पैशाला अनेक वाटा आहेत, तो काय दुसरं खाईल, दुसरं काहीतरी पिईल, त्याच्यात तो काही पत्ती खेळील, गेम खेळील, त्यापेक्षा त्याला अन्नदानच केलं पाहिजे. आणि दानामध्ये श्रेष्ठ असं दान सांगितलं अन्नदान, ते दान जगाची आई उमा हिनं दिलं. उमा समजतं ना, सती समजलं आपल्याला, भगवान शिवजी, शिवजीची पत्नी सती, पतीचं न ऐकता आपल्या वडिलांकडे दक्षाकडे गेली, यज्ञामध्ये उडी मारली, तिच्या शरीराचे तुकडे झाले, जिथे जिथे तुकडे पडले त्या तुकड्यांना त्या ठिकाणांना आपण शक्तीपीठ म्हटलो. हीच शक्ती, हीच सती माता आपल्याला पुन्हा तोच पती मिळावा म्हणून या हिमालय आणि त्याची पत्नी मेना यांच्या घरात जन्माला आली. पर्वताच्या घरात जन्माला आली म्हणून तिचं नाव पार्वती. पण पार्वती नाव जरी पर्वताच्या घरात जन्माला आल्यामुळे असलं तरी तिला ते मान्य नव्हतं. तिला पती हाच पाहिजे होता, भगवान शिवजी, आणि म्हणून तिने शिवाची आराधना सुरू केली. ती सुरुवातीला फार गोऱ्या रंगाची होती म्हणून तिला गौरी म्हणा, परंतु तप करता करता रंगाने ती काळ्या रंगाची बनली म्हणून तिला काळी असं म्हणा. तेव्हा फेरेन लावली नव्हती. हां, त्याच्यानंतर ती इतकी तपश्चर्या करायला लागली, ती अशी क्रोध झाली. मग तिची आई म्हटली, अगं नको तपश्चर्या करू, नको ऊ मा म्हणजे नको, ऊ म्हणजे तप करणं, तप करू नकोस, असं आई तिला ऊ मा म्हटल्यामुळे तप करणारी उमा या देवाला अन्नदान करते. प्रत्येक शब्दाचे अर्थ खरं ना, हेमंत साहेब सत्ता माझ्या हातात पाहिजे होती हे ह्या भागवतनं असं सांगितलं. भागवताचा एकच श्लोक बोललो असतो, सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. त्या श्लोकाला धरून अख्खा भागवत सगळ्या बाजूने फिरवता आला असतं आपल्याला, आणि तशीच मजा असली पाहिजे. वक्ता स्वतंत्र पाहिजे, तसा स्वतंत्रच आहे घ्या. बलीच्या दारामध्ये वामन जाणार, बलीच्या दारामध्ये वामन निघाले. ब्रह्मदेव साक्षात बटुरूप घेऊन आलं होतं. त्यावेळी बली अश्वमेध नावाचा यज्ञ करत होता. अश्व म्हणजे घोडा, मेध म्हणजे यज्ञ. यज्ञाचा घोडा सोडायचा, जो कोणी पकडेल त्याच्याशी युद्ध करायचं.
त्याला पराजित करायचं, जो हरणार त्याला मांडलिक बनवायचं, त्याच्या राज्याचा कर आपल्याला घ्यायचं आणि त्याचं संरक्षण करायचं अश्वमेध। आणि संपूर्ण घोडा जगामध्ये फिरला की आपण सार्वभौम राजे बनतो, मग जो घोडा सोडलाय त्या घोड्याला आहुती द्यायची, त्याला म्हणतात अश्वमेध। भगवान प्रभू रामचंद्राने अश्वमेध केला, लव अंकुशाने त्याचा घोडा पकडला, सगर नावाच्या राजांना अश्वमेध केला, त्याचा घोडा इंद्राने, हा इंद्र चोरच होता हो म्हणून संत बोलू शकतात, अरे तो चोर आहे ना देव, बोला ना त्याला, त्याला बोला ना, तो चोर आहे, आम्हाला पत्ता माहीत नाही, पत्ता मला माहीत आहे, मी त्याच्या गळ्याला बांधलाय ना, तो चोर पंढरीचा आहे, त्याला मी धरलाय जनाबाई। ते संत बोलू शकतात आणि संत त्यांनाही बोलू शकतात, मग ते देवाजवळ असले त्यांना पण चुकला चाला भजनाचा ही हिंमत करता आलेली आहेत आणि जगाचं कल्याण करता नदीच्या तीरावर चालू होता, पायांचा भार या पृथ्वीला हादरे बसवत होता, वामनाचा तेजस्वी पटुरूप पाहून सर्व ऋषी उठून उभे राहिले। वामनाची एंट्री, वामनाचा प्रवेश बलीच्या त्या यज्ञामध्ये झाला, जिथं भृगुकुच्छ एरिया होता, शंभरवा यज्ञ होता, हा यज्ञ झाला की खऱ्या अर्थाने बली राजा इंद्र बनणार। मग अगोदर तर त्याने इंद्राला हरवला आहे, तेव्हा फक्त मतदान झालं होतं, इलेक्शनचा रिझल्ट लागला नव्हता, आता हा यज्ञ झाला की रिझल्ट लागणार होता। बलीला त्या वामनाला पाहिल्यावर तेजस्वी रूप पाहिल्यावर वाटलं अरे काय तेजस्वी ब्राह्मण आहे, उठला बली यज्ञातून उठला आणि जाऊन त्या वामनाचे चरण पकडले, प्रक्षालन केले, बलीला खाली बसायला बलीनं त्यांना आसन दिलं, बलीनं वामनाची पूजा केली, वामनाने बलीकडे पाहिलं, बली दानशूर आहेस रे, तुझ्या घरचे लोक खूप दानशूर आहेत, मोठ्या घरचं आहेस, भगवान स्वतः खांबातून प्रकट झाले, तुझ्या आजोबांकरता प्रल्हादाकरता किती मोठा आहेस तू, तुझे आजोबांचे आजोबा ब्रह्मदेव पण किती श्रेष्ठ दर्जाचे लागला असतो तू घराला, तू ब्रह्मदेवाच्या घराण्यातला, तू कश्यपाच्या घराण्यातला, पण वामन एकदाही असं बोलत नाही का तू हिरण्यकश्यपाच्या घरातला, किती दानशूर हो तुझ्या घरची लोक, तुम्हाला काय हवंय का, नाही नाही मला काय नको, मला काय काय हवंय, माझी उंची पण कमी, मागणी किती मोठी असेल, काही नको, मी संतुष्ट आहे, तुझा यज्ञ काय चाललंय ते बघा लागलो, असं कसं एखादा ब्राह्मण माझ्या दारामध्ये यावा आणि त्यानं रिकामी हाती जावं हे मला आवडत नाही, काय करावं, मागा ना तुम्ही, अरे तू देशी मला माहिती आहे ना, असं त्याला गोड 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 बोलून चढवलं, देणग्या मागायला गेला ना की हरामखोर लोकांना पण दानशूर बोलावं लागतं, कारण त्यांच्याकडून मिळवायचं असतं, मी आजपर्यंत कोणाकडे देणगी मागायला गेलो नाही, मरेपर्यंत जाणार नाही, ती मंदिरं नाही बांधून झाली तरी चालतील, इथं मंदिरं बांधण्याची गरज नाही, इथं संस्कृती उभी केली पाहिजे, इथं कथा ऐकण्यापेक्षा परमार्थ करण्यापेक्षा परमार्थ जगणं महत्त्वाचं आहे, ते जगाला शिका, साध्या साध्या गोष्टी आहेत, अंघोळीला घेतलेला साबण बाथरूममध्ये तसाच त्या वाटीमध्ये ठेवला आणि पाणी असलं ते खालून वाया जातं, 12 रुपयाची साबण आता 22 रुपयावर गेली आहे, अशी रोजची साबण वाया घालून घालून प्रपंचाचा वाटोला करणारी माणसं परमार्थ करतीलच कशी, आधी प्रपंच करावा फटका, हां नेटकंच बोलायचं होतं, हे माईक बरोबर नाही ना, हां आपला चांगला नाही झाला की दुसऱ्यावर ढकलून द्यायची आपल्याला लई सवय असतात, आधी प्रपंच व्यवस्थित करता आला पाहिजे, प्रपंच ज्यांना जमला त्यांचाच परमार्थ चांगला झाला, असोनी असोनी संसारी जीव वेगू करी, ज्ञानवाराय वर्णन करा, संसारात राहा, असोनी संसारी जीवे वेगू कर
वेदशास्त्र उभारी बाय सदा वेदशास्त्र उभारी बाय वेदशास्त्र उभारी बाय सदा संसारात आधी शुद्धीवर राहा, नंतर मग परमार्थाच्या गप्पा मार. संसार सोडून परमार्थाला लागले ना, परमार्थ करून गोशाला बांधायला लागले, पोरं शिकवायला लागले ना, तिथं नवीन संसार निर्माण करायला लागले. असं जर होत असेल, असं जर होत असेल तर आपण गुंतलो गेलो कोणाप्रमाणे, त्या भरतराजाप्रमाणे. फार काही बदललो असं काही होत नाही. इथं स्वच्छ बुद्धीनंच बदलता येतं, त्याला पर्याय नाही. अरे तू देशील, मला माहिती आहे ना तू काय दानशू शूर पण आहेस ना तू, शूरता. तू इंद्राला हरवलं याच्यात काय विषय? तू तू ते रावणालाही मारलंस असं असं तो म्हणू लागला. एक गोष्ट सांगू लागली आणि तू देशील मला खात्री आहे, पण मला फार नाही लागेल मागा ना नको, मला फार नाही लागत उगाच मी मागून तरी कशाला. अरे मागणाऱ्याची किंमत कमी होते ना मागितल्यावर. नाही नाही, तुम्ही ब्राह्मण आहात, माझ्या यज्ञामध्ये आला तरी का मी आधी जाऊ देणार नाही मागा. ठीक आहे मागू. अरे तुझं वडील पण फार दानशूर होते बरं का? हो मला माहिती नाही, मी पाहिले नाही त्यांना, मी पाहिले नाही त्यांना, पण सांगतात सगळे माझे वडील दानशूर होते. बलीला तो सांगू लागला. प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा मुलगा आहे बली. बलीचे वडील विरोचन राजा हे पण दानशूरच होते. जरी ते हिरण्यकश्यपू हिरण्यकशिपच्या घरात असले तरी झालं असं युद्धामध्ये इंद्रराजाला तो कधी ऐकलाच नाही विरोचन. आणि मग विरोचन ऐकत नाही म्हणून काय करावं, त्याचा गुण होता दान देणं. म्हणून एक दिवस इंद्रराजा ब्राह्मणाच्या वेशामध्ये विरोचनाकडे आला नाही, म्हटलं विरोचन राजा मला दान पाहिजे, म्हणजे मागा. असं नाही मागणार, तुम्ही संकल्प करा की मी जे मागेन ते देईन. अरे माग, काय पाहिजे ते माग. ब्राह्मण म्हणून आलात ना, कोण आहात तुम्ही? ब्राह्मण आहात ना, मागा. म्हणे तुमची मान तुमच्या हातानं कापा आणि मला द्या. विरोचन राजा म्हटलं ठीक आहे. विरोचन राजानं बाकीच्यांना बोलवलं म्हणे मान कापून द्या. आणि असं नाही, मला तुमच्या हातीने कापून द्या. बरं, दुसऱ्याने कापली असती तर त्याचे गुरु शुक्राचार्याने त्याला जिवंत केला असता. म्हणून इंद्रानं काय सांगितलं, तुझी मान तू माझ्या हातामध्ये कापून दे. आणि स्वतःच मरण पत्करल्यामुळे शुक्राचार्य काही करू शकले नाही, त्याने ती मान कापली आणि इंद्राला दिली. इंद्राला पराजित करणारा ज्यानं इंद्र समोर असताना ब्राह्मण म्हणून आला आहे, याकरता स्वतःची मान कापून देणारा तुझा वडील आहे. ध्यानात घे, ध्यानात घे बळी, तू किती श्रेष्ठ आणि उच्च दर्जाचा आहेस. तुमचे बापासनी सप्त्याला गेल्यावर जे 1500 रुपये दिलं त्यांना तू काय 200 रुपये काढता? मग माणसाला वाटतं ना द्यावं, तसं त्यांना द्यायचे ते. मागा मागा ब्राह्मण बाबा, काय हवंय? या नर्मदेच्या तीरावर मी द्यायला तयार आहे. नर्मदा आपली नदी आहे. ओंकारेश्वर तिथून ती प्रकट झाली म्हणे. अमरकंटक नावाच्या राजाची कन्या, तसं तिचं लग्न ठरलं होतं, ठरलं होतं लग्न ठरलं. आणि लग्न ठरल्यानंतर तिनं आपली एक दासी म्हणजे करवली आपल्या नवऱ्याकडे पाठवली. त्याला वाटलं हीच माझी बायको, तो तिच्याजवळ राहिला. त्या करवलीला पण वाटला एवढा चांगला नवरा आपण कशा सोडत, ती पण तिथे राहिली. बरेच दिवस झाले नर्मदा विचार करतो येत का नाही, ती स्वतः जाऊन पाहिलं काही माझ्या करवलीबरोबर माझ्या फ्रेंडबरोबर याने लग्न केलं. तशीच रागाने उलट्या दिशेने वाहू लागली आणि नर्मदा ब्रह्मचारिणी राहिली. बाकी सगळ्या नद्यांची लग्न झाली, नर्मदेचं लग्न झालं नाही. मला वाटतं एका कीर्तनामध्ये मी कावेरी महात्म्य सांगत होतो, उमेश महाराज गायकर तिथे उपस्थित होते. आणि कावेरी महात्म्य मी म्हणजे गंगा यमुना सरस्वती असं विधान आपल्याकडे आहे. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कलवंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उचल जलधितरंग.
यमुना गंगा हे त्याच्यात आले. ते महात्मे सांगत असताना मी कावेरी महात्म सांगितलं आणि त्यात दुसऱ्या दिवशी उमेश महाराजांना कन्या प्राप्त झाली आणि उमेश महाराज म्हटले तुम्ही कावेरी महात्मा एवढं छान सांगितलं, मी माझ्या मुलीचं नाव कावेरी ठेवी. धन्यवाद सर का उमेश महाराज. म्हणजे कीर्तनातून तुम्ही कावेरीचं दुसरं नाव आहे लोपामुद्रा आणि ही लोपामुद्रा अगस्त्यांची पत्नी, ज्या अगस्त्यांनी समुद्र प्राशन केला तो हाच अगस्त्य आहे ज्यानं नहुष राजाला काय शाप दिला आणि त्याला साप बनवला. या गोष्टी मी तुम्हाला वारंवार ह्यासाठी सांगतो की तो तुमच्या ध्यानात राहिलं भाई. नव कधी वाचतात जीवावर येऊन केलेला कुठलीही गोष्ट परमार्थ ठरत नाही. देवाचा केला की जेवाचा भेटतं. सत्यनारायणाच्या पूजेला कीर्तन संपणाना जाणारी माणसं बोलली प्रसादाला आल्या, प्रसादाला नाही तुम्ही फक्त जेवाला आले. कथा ऐकणं हा प्रसाद आहे, प्रत्यक्ष साक्षात दर्शन. त्या नर्मदेची अशी विशेषता आहे, त्या नर्मदेच्या काठावर जर मृत्यू आला की मोक्ष मिळतो, कोणीही मरू. नर्मदा शब्दाचा अर्थ असा होतो नर्म अधिक दा, दा म्हणजे देणारी, नर्म म्हणजे सुख, सुख देणारी तिला म्हणा नर्मदा. गंगेच्या तीरावर तुम्हाला ज्ञान मिळेल, यमुनेच्या तीरावर तुम्हाला भक्ती मिळेल, पण नर्मदेच्या तीरावर ज्ञान भक्ती आणि कर्माचा समन्वय भेटेल. नर्मदा उलट्या दिशेने वाहू लागली आणि म्हणून ती अविवाहित राहिली, ब्रह्मचारिणी राहिली आणि म्हणून नर्मदा एकमेव अशी नदी आहे की जिच्यासाठी पुराण लिहिलं गेलं, नर्मदा पुराण. इतर कुठल्याही नदीची परिक्रमा केली जात नाही, प्रदक्षिणा फक्त नर्मदेचीच केली जाते. नर्मदेचे फार मोठे महात्म्य आपल्याकडे. नर्मदा नावाच्या नदीमध्ये सापडलेला कुठलाही दगड मंदिरात आणून बसवला की त्याची प्राणप्रतिष्ठा करायची गरज नाही, तो साक्षात भगवान शिवचच आहे आणि म्हणून नर्मदेबरोबर शिवाचं नाव लागतं. नर्मदे हर भगवान की. तुम्हाला नाक्या नाक्यावर रस्त्या रस्त्यावर नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर असं म्हटलं. तव पाद पंकजं नमामि नमामि. नर्मदेला नमन करताना ती विधानं आलेली आहेत नर्मदेच्या स्तोत्रामध्ये. या नर्मदेच्या तटावर तो आहे, नर्मदेच्या तटावर मृत्यू येत नाही आणि आला तर मोक्ष मिळेल आणि या बलीला मोक्ष द्यायचं नाही मला म्हणून देवाने हातात शस्त्र नाही घेतलं, शास्त्र उचललं. ज्या दिवशी हातात शास्त्र येईल ना त्या दिवशी शस्त्र उचलण्याची गरज पडणार. देवानं हातातला शस्त्र टाकलं आणि शास्त्राच्या चार हिताच्या गोष्टी अर्जुनाला सांगितल्या. शास्त्र हाताला लागल्याबरोबर शस्त्र असलेले पराजित झाले. म्हणून शास्त्र चांगलं असलं पाहिजे. मारामाऱ्या बंद करायच्या असतील तर शाळेमध्ये शास्त्र शिकवलं पाहिजे, रामायण शिकवलं पाहिजे, महाभारत शिकवलं पाहिजे, श्रीमद भगवद्गीता शिकवली पाहिजे, उपनिषद शिकवली पाहिजेत, स्मृती ग्रंथ शिकवले पाहिजेत, वेद शिकवले पाहिजेत. ईशावाश इदम सर्व अखिलम सृष्टी हे मधुरम त्यागी होकर भोग भोगना दृष्टी हे उपनिषदों की लहरे हम गंगा की बूंदे हम सिंधु की याद दिलाते जाएंगे हम वेदों के वचनों की याद दिलाते जाएंगे हम वेदों के वचनों की. तुम्हाला नाही ना तर स्वतः परिवर्तन गीत आहे. सगळीकडे नाचून आला ना कुठलाही डान्स करता येतं आणि नाचून सगळीकडे आल्यावर डान्स चुकला तरी सांगता येतो लोकांना तो वारली लोकांचा डान्स आहे, तो आगरी लोकांचा डान्स आहे. त्यागी होकर भोग भोगना दृष्टी हे उपनिषदों की उपनिषदांची दृष्टी त्याग करून भोगाचा भोग घ्या. वेद काय असतं अगदी कथा कुठे रोज रोज सांगायची आपण वेद आहे का? एक दोन तीन मिनटं फार नाही वाढवणार, लक्ष मला घडलं तर असेल. 11:30 कथा संपणार आहे आज. हां 9:30 बोलायचं होतं, माईकमध्ये बदलतो ना आवाज. भगवान जे वदले बोलले त्यांना वेद म्हणा. सोपी व्याख्या सांगतो, एवढी सोपी व्याख्या नाही परत. भगवान जे वदले बोलले त्याला वेद म्हणा. हे वेद 4 आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऋग्वेद म्हणजे काय? ऋग म्हणजे सत्य,
सत्य हेचं आचरण करा आणि सत्य परमात्मा आहे, सत्यम परम धीमही. भागवताचा सगळ्यात मोठा आधार काही असेल तर तो हाच आहे, सत्यम परम धीमही. आणि मग तव शरणम मम, तुला शरण मी येतो, बस शरणागती वज्रपंजर. हा रोग शब्दाचा अर्थ होतो सत्य, आणि सत्य बोलणारी लोक जी आहेत ते रोगाचं आचरण करत असल्या कारणाने त्यांना ऋषी म्हणा, उगा दाढी वाढवलेले ऋषी म्हणू नका. मग ऋषींनी सत्याची काही वाक्य सांगितली, ती सत्याची वाक्य जी सांगितली आहेत त्यांना ऋचा म्हणा, या ऋचांना मंत्र म्हणा. दादा तुमच्या मुलेचं आमचे जीवन, मंतरलेले जीवन झाले, तुमच्या मुलेचं आमचे जीवन वेदामधले ऋचा झाले, याला ऋचा म्हणा जे सत्य असतं. या चांगल्या चांगल्या ऋचा उक्त म्हणून आहेत, त्या चांगल्या चांगल्या उक्ती एकत्र आणणे त्यांना सुप्त म्हणाने. या सुप्तामध्ये स्त्री सुप्तम आहे, पुरुष सुप्तम आहे, त्या त्या देवांच्या स्तुत्या केल्यात. स्तुत्या करताना देव जर चोर असेल त्याला चोरी चोर पण म्हणायचा, गणपती तुझा दात तुटलाय ना हस्ता ना मत्तर पण म्हणायचं. स्तुती या शब्दाचा अर्थ एखादा माणूस चांगला आहे तर त्याचं चांगलंही बोलणं, आणि एखादा माणूस वाईट आहे त्याचं वाईटही बोलणं. मी एकदा कीर्तनाला गेलो, आणि कीर्तनाला गेल्यानंतर तिथला नगर शेवक माझ्याजवळ येऊन बसला, म्हणे आमचे बाबा वारले ना, बाबाच्या निमित्ताने कीर्तन आहे, एवढे लवकर आले म्हणे, पाहुणे तर झाले आता आलेत ना, सगळे चालू होईल, बरं 12 वाजता संपवायचे आमचे साहेब येणार, बरं ठीक आहे. महाराज एक सांगायचं राहिलं काय, या गावाचा मी नगर शेवक आहे, इथला रस्ता मी बनवला आहे, इथल्या गटर पण मी दिलेत, आणि पाईपलाईन नवीन टाकलेली आहे, रस्त्याला हे जे लाईट दिसते ना ती पण मीच लावलेली आहे, हे सगळं कीर्तनात बोला. बरं ठीक आहे, मी हे सगळं बोलेन, पण मी ते पण बोलेन. म्हणजे काय, हे रस्ते बांधताना, ही गटर बांधताना टक्केवारी जेवढी खाली ती पण बोलेन. बरं का, त्याने ज्याने कीर्तन ठरवला त्याने त्याला जाऊन सांगितला, महाराजांना बाकी कीर्तनाशिवाय बोला सांगू नको. सत्य बोलताना दोन्ही गोष्टी बोलता आल्या पाहिजेत ना. तीच लोक खोटी बोलू शकतात ज्यांना हात पसरायची सवय लागले. हात पसरी तरी धिक्क जिणे. गायकर आणि मगर ऐका, माझं सत्य बोलणं आहे, आणि सत्य बोलल्याने माझी खूप लोक तुटली, खूप लोक तुटली, पण चांगली सत्य वागणारी मोठी माणसं माझ्या हाताला लागली, ज्यांच्या कोट्यावधीच्या संपत्ती आहेत ते या पायावर लोलन घेतात. आज सत्य बोलायला शिकलं पाहिजे. सत्याच्या बरोबर कमी लोक असतील, पण तो एक एक माणूस मजबूत असे. लाचारी करणारा महात्म्य पदाला पोहोचलेला माणूस देखील नरकातच जातं, ध्यानात ठेवा. मग तो करणारा कोणीही असो बरं का. वामन स्वतः बलीच्या दारात आहे, बळी नर्मदेच्या तीरावर आहे, आणि या नर्मदेची म्हणत आहे की तिथला दगड देखील शिव आहे, नर्मदे हवा तिथे मृत्यू आला की मोक्ष मिळतं, हे नर्मदा आहे. मी मारणार नाही त्याला, का मारावं या बळीला. मी बळीच्या राज्यामध्ये कोणी दुःखी नाही, ध्यानात ठेवा, कोणी दुःखी नाही बळीच्या राज्यामध्ये. या स्कंदामध्ये प्रल्हादाचं चरित्र जसं श्रेष्ठ दर्जाचं मानलं आहे, तसं बळीचं चरित्र आहे. युद्ध करायला गेलो तर युद्धामध्ये बली ऐकणार नाही कोणाला, आणि ऐकणार ह्यासाठी नाही कारण तो भृगुवंशांच्या आधारानं आहे. मेला तर जिवंत करणारा शुक्राचार्य त्याच्या बाजूला आहे, बरं मेला तर मोक्ष मिळण्याकरता नर्मदेच्या तटावर आहे. या नर्मदेचं दुसरं नाव आहे रेवा, आणि म्हणून महाराष्ट्र गीतामध्ये आपण रेवाला पहिला मान देताना म्हणतो यमुनेचेही पाणी असं विधान मांडलंय. रेवा वरदा, हा रेवा वरदा कृष्ण कोयला भद्रा गोदावरी रेवा वरदा कृष्ण कोयला भद्रा गोदावरी निर्मला ते भरती पाणी माती जागा करी जय जय महाराज महाराज.
शिवाजी महाराज। जय शिवाजी महाराज। म्हणजे बलवानच हो, अफगाणिस्तानचे आले, पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, सगळ्यांचा सुप्रा साफ। ज्यांच्या पिढ्या इथे होत्या, पिढ्या बाबर, हुमायून, त्याच्यानंतर अकबर, तो शहाजान, मग औरंगजेब, या पाच पाच पिढ्यांनी इथे राज्य केलं, त्यांना भुई सपाट केले। सामान्य गोष्ट नाही। शिवाजी बेटा चतुर मोठा, शिवाजी बेटा चतुर मोठा, त्यानं साईस्त खानाची तोडल्यान मोठा, धीर खचला त्यानं बंदर गोव्या चढला, खानाला नव्हती त्याची खात्री, खानाला नव्हती त्याची खात्री, खानाची ज्ञान काढली आठडी, ते खानाची ज्ञान काढली आठडी। शिवाजी महाराज अंगा शिरला तो राहतो तिकडं, रेवाच्या तीरावर हे सगळं चाललंय, आणि भगवान त्याला मारायला नाही, याच्या पूर्वजांना नखामध्ये फाडून काढलाय, पण बलीला नाही मारायला आले। बलीच्या राज्यात, राज्यामध्ये बली तर राज्य चांगले आहे, बलीच्या राज्यामध्ये काही कमी नाही, रस्ते चांगले आहेत, गटर चांगले आहेत, सरकारी दवाखाने चांगले आहेत, प्रायव्हेट दवाखानाच नाही, शिक्षण संस्था चांगले आहेत, यज्ञसंस्था चांगले आहेत, रस्त्याला एकही खड्डा नाही, पाणी साचलं तर गटर साफ केलेलीच आहे। बलीच्या राज्याचा विचार केला, एक 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 चुकी दाखवा बलीची, एकही चुकी नाही, तरी देखील देव कथेला संपवतात। एकच कारण होतं, बलीने सगळ्यांना कामाला लावले होते, तुम्ही यज्ञ करा, तुमचे किती पैसे झाले बोल, 2500 रुपये दे, चल पूजा कर, फक्त पैसे देऊन विकत घेतले होते, मन त्याच्यात नव्हता, भक्तीचा आव आणला होता पण भक्ती नव्हती। बलीच्या राज्यात ही फार मोठी अडचण होती। बाकी काय, ए लोकांनो टॅक्स भरा, भरला मग टॅक्सचा परिणाम, तुमची मुलं आजारी पडली काय, त्यांना शिक्षण लागलं काय, उपासमार आली काय, मी भगवंत राजा, त्यामुळे लोक त्याला कर चांगला द्यायचे, सगळ्या कराच्या पैशाने तो सगळ्यांना व्यवस्थित द्यायचं। भारतामध्ये इतका कर येतो, इतका कर येतो, इतका कर येतो, तो जर सरळ व्यवस्थित लोकांसाठी लावला ना, तर कोणीही उपाशी झोपणार नाही। बरं, जे लुटणार आहेत ते तरी कुठं पोट भरून करतात, ते पण उपाशी झोपले आहेत, रोग झाले आहेत त्यांना। तुका म्हणे पापे ती रोगाची, मी फार लोक पाहिले आहेत, राजकीयच नाही, राजकीय म्हणजे जो स्वार्थी येतो, जो स्वार्थी आहे तो राजकीय। आपल्या जीवनामध्ये स्वार्थी माणूस स्वतःही सुखी होऊ शकत नाही, आणि स्वार्थी माणूस दुसऱ्यालाही सुख देऊ शकत नाही। का? कारण स्वार्थ साधत असताना तो दुसऱ्याला लुटतो, दुसऱ्याला लुटतो म्हणजे दुसऱ्याला पीडा देतो, म्हणजे दुसऱ्याला दुःख देतो। पीडा देणं, दुःख देणं म्हणजे पाप करणं। व्यासदेवानं भागवताचं एकच वाक्य सांगितलं, बर पीडा करणं हे पाप आहे, आणि दुसऱ्यांना आनंद देणं हे पुण्य आहे। संपलं वाक्यभर, भागवताची एवढीच व्याख्या आहे, दुसऱ्यांना पीडा होईल असं वागणं हे पाप आहे, दुसऱ्यांना आनंद होईल असं वागणं हे पुण्य आहे। भला किसी का करे ना सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काले बन कर मत रहना, काले बन कर मत रहना, भला किसी का कर ना सके तो। मला फार आवडतं, मला माहिती मी भागवत सांगायला बोलतो, पण त्याचं वाक्य मला आवडतं, ते वाक्य चांगलं आहे। दुःख पिक्चरमध्ये एकदा पण भला करत नाही, आणि म्हणून दुःख बघतो ते बोल। ऋग्वेद त्याला म्हणा ज्याच्या ऋचा आहेत, मग त्या ऋचा कुठं बोलायच्या, त्याकरता यजुर्वेद आहे, यजुर्वेद आहे, पण यज्ञामध्ये ज्या ऋचा बोलायच्या त्या गाऊन बोल। उभ्या गोपिका नारी नारद कुंभर हो साम गायन करी, असे विधान आहे ते। मग ह्याच वेदाचा अमृताकडे, अमरपदाकडे चला, आणि अस्तोमा सदगमय, असत्याकडून सत्याकडे चला। वेदांनी सांगितलं, उपनिषदांनी सांगितलं, ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या श्रुती होत्या, त्या श्रुती स्मरणात ठेवून लिहिल्या गेल्या, त्यांना स्मृती म्हटलं। मग यज्ञवल्कांची स्मृती, कन्वांची स्मृती, अनेक ऋषींनी त्या लिहिल्या,
जे वेदांनी सांगितलं तेच श्रुतींनी सांगितलं, तेच स्मृतींनी सांगितलं, तेच पुढे जाऊन उपनिषदांनी सांगितलं, ते पुढे गुरुजींच्या सान्निध्यात बसून विद्यार्थ्यांनी अरण्यामध्ये ऐकलं, त्या ग्रंथाला नाव पडली अरण्यक, त्या अरण्यकत असेल तोच मूळ मुद्दा ब्रह्मानेकांनी आणलं. तेच मुद्दे सांगत असताना हे किती खरं आहे हे सांगण्याकरता उदाहरणं दिली पाहिजे. त्याकरता दोन महाकाव्य आली, एक होतं रामायण आणि दुसरं होतं महाभारत. आणि या रामायण महाभारताबरोबर काही पुराणं आली, त्या पुराणांमध्ये काय केल्यावर काय परिणाम होतो कर्माचा याची उदाहरणं आली जी वेदांनी सांगितली होती. वेदांनी सांगितल्यांना सत्यमवध, पहिलं वेदाचं वाक्य आहे सत्यमवध खरं बोला, मग मातृभव देव भव पितृदेव भव, पुढे काय अतिथी देव भव, पुढे आचार्य देव भव, पुढे सासूदेव भव सासरादेव भव नसतं तिची तिकडे जागा विको दे, मग सासूदेव भवच, सासूदेव आहे, सासरादेव आहे, मित्रदेव भव, समाज देव भव, समाज देव आहे. ज्या अर्थी तीन तास कथेमध्ये बसलेलं असताना अजून आपली कोणी चप्पल नेलेली नाही, आपल्या गाडीची कोणी आपली हवाच काढली नाही, म्हणजे समाजाने आपल्या ते उपकारच केलेले आहे, म्हणून समाजाला देव माना. बलीच्या दारामध्ये वामन आहे, वामनाने मागितलं मला त्रिपाद भूमी द्या, बली म्हटला देणार ना, हे असं नाही हातावर पाणी घेऊन द्या. बलीनं हातावर पाणी घेतलं आणि संकल्प करायला लागला. इतक्यात बलीचे गुरु शुक्राचार्य आले, म्हटलं अरे मूर्ख बली ओळखलं का, हा विष्णू आहे बुटके वामन, याने तुझ्या घरच्या आजोबांना कापला, हात नरसिंह झाला होता, प्रत्येक वेळी नवीन नवीन कार्यक्रमामध्ये नवीन नवीन पोशाख घालून येतो, हा याच्या भरोसा ठेवू नको, हा देव आहे. तुझ्या बापाला यांच्यात इंद्रानं मान कापून नेली होती, नको देऊस. पण बली म्हटला गुरुजी मी तुमचं ऐकणार नाही, मी दान देण्याची सवय केली आहे, अभ्यास केला आहे, आणि ती परीक्षा देण्याचा दिवस आहे, आणि हा जर देव असेल तर त्याला मी नक्की देईन. बली द्या तयार झाला, बलीनं हातावर पाणी घेतलं, पाणी घेण्याकरता त्याने झारी उचलली पाण्याची, त्या झारीतून पाणी बाहेर पडू नये म्हणून त्या झारीच्या छिद्रामध्ये शुक्राचार्य जाऊन दडला, पाणी पडेना. आपल्या शिष्याचं वाट लावू नये, शिष्याचा नाश होऊ नये म्हणून गुरु आतमध्ये दडला. वामन म्हणतो का रे बळी याच्यातून पाणी पडत नाही, म्हणे काय अडकलं असेल, मग काडी टोचायला पाहिजे ना, आम्हाला टोच ना तू. आणि बळीनं ती काडी टोचली, बळीने काडी टोचल्याबरोबर आतमध्ये असलेल्या शुक्राचार्याचा डावा डोला फुटला. आता मजे असे आहे, ज्याने दान द्यायच्या आड आला त्याचा डोळा फुटला, तो कोण होता शुक्राचार्य. मेलेली माणसं जिवंत करू शकत होता पण डोळा सुधरू शकत नव्हता. पैसे भरपूर होते पण डोळा फुटला आहे म्हणून कुबेर पण आपला डोळा सुधरू शकत नव्हता. आणि म्हणून तो कोबर आहे म्हणू शकतात, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. सगळ्यात मोठी संपत्ती तुमचं शरीर आहे, जर शरीर चांगलं आहे ना मग परमार्थ पण आणि प्रपंच पण. पाय तुटलेला माणूस म्हणतो महाराज काय सांगू तुम्हाला, एवढा असून काय फायदा नाही. अरे तुझ्या ताब्यात सगळे नोकर चाकर, नोकर चाकर आहेत पण गाडीत बसता येईना, गाडी आमची लोक चालवतात. म्हणजे तो बिल्डिंगवरून पडला ना दुसऱ्या मजल्यावरून, पाय तुटला, मी बघायला गेलो तर म्हटलं महाराज काय सांगायचं आपला असून, तर काहीतरी पाप घडलं असेल तुम्ही म्हणता तसंच झालं. म्हणजे काय चार भावांपैकी तिघांच्या सह्या घेतल्यात आणि एकट्याला फसवलं ना तिथे बिल्डिंग उभी केली, मग तिकडे चुकलीच पाहिजे. मी माणसं दाखवे नाही तुम्हाला, माणसं दाखवे त्यांना जाऊन समजलं तरी ते काय माझं वाकडं करणं नाही, कारण मला कुठंच कामाला लागायचं नाही आणि माझ्या मुलाला कुठं शाळेत ॲडमिशन पण घ्यायचं नाही आणि मला त्या कुत्र्यासारखी धावपळ करायची नाही. कोण कुत्रा? तो कुत्रा असतं ना कुत्रा माहिती ना, हां कुत्रा टॉमी टॉमी, हां आमचा टोमी तो
तो कुत्र्याचं कोणी सिरियस नसतं, ना मामा सिरियस, ना मावशीला अटॅक आला आहे, ना काकूला काही ब्लड प्रेशर, कोणी नाही. पण एक जागेवर थांबणार, नुसतं धावता असतं, तसं धावाचं नाही जीवनात, मस्त राहायचं, रिलॅक्स. तेव्हा रिलॅक्स राहा जेव्हा वेदांत जवळ या. बळीला दान देण्याची तयारी झाली. अरे परमात्मा माझ्या दारात आहे, देईन. आणि बळीनं दान दिलं, त्रिपाद भूमी देणार मी, दिलं. भगवंताने विराट रूप धारण केलं, एका पावलामध्ये स्वर्ग मृत्यू पातळला टुकलं, दुसरा पाय ठेवला त्याच्यात ते आटपलं गेलं, तिसरा पाय कुठे ठेवायचा? बळी म्हटला, काय रे बापरे, फसवलं का तू? पण तू नाही फसवलं मला, मीच तुला फसवलं. तुम्हाला इथे येऊन मारू शकत नाही, हा माझा विजय. आणि तू मला इथे संपवायला आलेला असताना देखील मी तुझा आदर करतो, हा माझा विजय. अरे दान देणारा मी दाता संपलोय, माझी दानाच्या वस्तू संपलोय, मी जिवंत आहे, माझ्या मस्तकावर डोक्यावर पाय ठेव. आणि तुका बरं आहे म्हटलं, या बलीनं जीव त्याच्या पाया तलावर दिला. तुका म्हणे बाली, तुका म्हणे बाली, तुका म्हणे बाली, तुका म्हणे बाली, मस्त. तुका म्हणे बाली, 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 जीव दिला जीव दिला पाया तरी. पण याला मारल्यानंतर चांगली जागा दिली पाहिजे म्हणून सुतल लोकाचा राजा बळी राजा बनला. अतळ वितळ सुतळ तलातळ रसातळ असे जे तळ आलेत आपल्याकडे पाताळापर्यंत सात आहेत, त्या सातमध्ये सुतल नावाच्या लोकांमध्ये बळी पोहोचला. बळी राजा तिथला पण बनला. इथं इथून डिसमिस केला काय, निलंबित केला तर काय, तो साहेब तिकडे जाऊन साहेबच बनतं असं काय नसतं, साहेबच आहे ना तो. ते बघते आपल्याला दाखवायला असतं, त्यांचा सरकार आला की परत तोच बोकांडी येऊन बसतं, बोकांडी येऊन बसायचं म्हणून बरेच द्यावे लागतं हो. बळी तिकडे गेला, बळीची आई धावून आली, देवी माता आली. आता तिला पाहून पतिव्रता मला शाप देईल असं वाटू लागलं आणि भगवान वामन घाबरले. अरे हिच्या मुलाला आपण खाली पाठवलंय, आता ही शाप देईल. ती म्हटले, काय मी तुला शाप द्यायला नाही आलो, माझा मुलगा अतिप्रसंगामुळे गेलाय. अतिरूपेन वैशिता अपि गर्वेन रावण अति दानाद बळी नष्टा अति सर्वत्र वर्जयेत. अति केल्यावर माती होते म्हणे, दानशूर म्हणून माझा मुलगा गेला. अरे मी तुला शाप द्यायला नाही आले, मी पराक्रम सांगायला आली. माझा काय पराक्रम आहे तुमचा? अरे भली होई सती नाही गई राजा विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु तू भी बसा रे हात. अरे माझा पती मरण पावला, मी त्यांच्याबरोबर सरणाला जायची तयारी केली, पण तेव्हा माझ्या पोटामध्ये गर्भ होता या बलीचा, आणि म्हणून लोकांनी मला रोखलं, गर्भवती स्त्रियांनी सती जाऊ नये म्हणून रोखलं. मी थांबलो, पण असा पुत्र जन्माला घातला ज्याच्या दारामध्ये जगानं सातत्याने भिक्षा मागावी, तो परमात्मा माझ्या मुलाच्या दारात येऊन भिक्षा मागतो. मी किती मोठे आहे. पूर्वी सती पद्धती होती, सती समजतं ना, पती गेला की त्याच्या रोज जायचं, सती पद्धत. सती माता भगवान शिवांचं न ऐकून गेल्यामुळे पतीचा अपमान झाला, म्हणजेच पतीचा मृत्यू मानला तिनं, आणि स्वतः त्या यज्ञामध्ये उडी मारली. म्हणून सतीला सती गेली ती, ही सती माता गेली म्हणून पतीच्या निधनानंतर स्त्रिया जर गेल्या तर त्यांना सती प्रथेची प्रथा म्हटली गेली. फुल डेंजर प्रथा असायची, खूप प्रेमाने त्या जायच्या स्त्रिया.
नंतरच्या काळात स्त्रिया जात नव्हत्या, त्यामुळे स्मशान गावाच्या बाहेर असल्या कारणाने त्या स्त्रीला घेऊन जायचे आणि गावामध्ये तिच्या किंचाल्या ऐकू येऊ नयेत म्हणून मध्ये ब्यान बाजे वाजवायचे, तिला सगळ्या बाजून ढकलायचे, तिला जिवंत घालायचे, जा सती जा सती जा। लॉर्ड बेंटिंग इथे आला इंग्रज अधिकारी आणि राजा राम मोहन रॉय, राम मोहन हे त्याचं नाव आहे, राजा ही त्याला पदवी आहे, ही त्याची काय आहे पदवी आहे, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विद्यासागर ही पदवी आहे ईश्वरचंद्रांची। टिळक काय आहे, लोकमान्य, गांधी, महात्मा असं आहे, असं आहे। बलीची आई सांगते मी भाग्यवान आहे, मी चांगला पुत्र जन्माला घातला, देवा तू त्याच्याकडे मागतो याच्यापेक्षा वैभव तरी का। देवाला वाईट वाटलं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण या पतीला देवाने मारलं का नाही हो, मारायला पाहिजे होतं कारण। बरं बलीने डोक्यावरच पाय ठेवायला का सांगितलं, बलीच्या मागच्या अवतारांचा विचार करा, ऐका, कधी ऐकलं नसेल ते ऐका। मागच्या जन्मामध्ये बली किटव नावाचा ब्राह्मण होता, चांगला ब्राह्मण होता, कोणी दिलं तर घ्यायचं नाही तर मागायचं नाही, दक्षिणा मागणं नाही, अयाचित व्रत, त्यामुळे लोक त्याला खूप बोलवायचे आणि पूजाही चांगला करायचा, यज्ञही चांगलं करायचं। एका पूजेतून दुसऱ्या पूजेमध्ये घाई घाईत जाताना एकदा चुकून तो एका शॉर्टकट गल्लीतून चालला आणि त्या गल्लीतून जाताना त्याच्या कानावर काही स्त्रियांच्या खिदलण्याचा आवाज आला, वरती मान केलीने पाहिलं, अरे या स्त्रिया गळ्यात गळे पुरुषांचे घातल्यात आणि चुमणं घेतात मिठीत घेतलेत ना, किती वाईट दृश्य आहे, या स्त्रियांना काही लाज वगैरे आहे की नाही, हे पुरुषांना बेशरम झाली की काय असं त्या ब्राह्मणाला वाटलं आणि तो पूजा करायला गेला। शी वाईट पाहिलं मी चांगलं नाही आहे, पण डोळ्यानं पाहिलं आणि मनात गेलं देखील आडोळा, म्हणून चांगलं बघा मग चांगले विचार येतील। रात्रभर मोबाईल बघा पण त्या मोबाईलमध्ये फार काय काय चांगलं चांगलं बघता येईल। चालू झालं, तो गेला पूजा करताना त्याला असं वाटलं किती वाईट माणसं आहेत, किती वाईट माणसं आहेत, संध्याकाळ झाली त्याला असं वाटलं की एवढे पुरुष जातात एवढ्या स्त्रिया असतात आपण पण गेलं पाहिजे का, परत दुसरं म्हणणार आहे मूर्खा तू किटव आहेस तू ब्राह्मण आहेस, त्याने जाऊया पण गेलो तर लोक आपल्याला ओळखतील, आपण तर धोतर नेसून चालतो, मी ज्या दिवशी धोतर नेसलो आहे त्या दिवसापासून धोतरच नेसतो, पॅन्ट नाही, पॅन्ट घातल्यावर मला कोणी पाहिलं फुल पॅन्ट आहे का ती, ते अजून असतं ती 3-4 अजून काय असतं मध्ये मध्ये फाटलेली असते, तिला काय बघा पोत्याची असते ती ताडपात्रीची पॅन्ट काय तिचं नाव ती उल्हासनगरला भेटते, हां हां जीन्स पॅन्ट, हां ती नाही घालत मी तिचं वजन जास्त आहे ना, त्याने विचार केला आता धोतर नेसून नाही जातो, त्याने ती पॅन्ट घातली टी शर्ट गोगल बिगल लावला आणि गेला त्या वेश्येकडे रात्री, वेश्याने पाहिला ब्राह्मण बोलू नको जास्त पैसे घे बोलू नको नाव नको सांगू, हां तिथं फुकट नाही चालं तिथे काही पूजा नाही घालायची मला तुझा भाऊ भोगायचा। एकदा नजरेत दृश्य वाईट पाहिलं की तो तिच्या नदी पडला, आलेली दक्षिणा दिली, रोज रोज तो जाऊ लागला, लोकांना माहीत पडलं, लोकांनी त्याच्या पूजा बंद केल्या, करता 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 तो वेश्याच्या नादी राहिला नादी राहिला नादी राहिला, पैसा संपला, वेश्या म्हटली जा पैसा आण, मग तो घरी गेला, बायकोच्या गळ्यातली गंठण काढली, मुलांच्या कानातलं हातातलं काढलं, करता 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 घर विकलं, म्हणजे दार होतं, दार म्हणजे घराच्या बाहेरच्या जमिनीत त्या पण विकल्या, बायको सोडून दिली आणि मग बाय ध्यानात ठेवा स्त्रियांना, जेव्हा मुलं विरोधात जातात पती विरोधात जाते तेव्हा त्यांचा सगळ्यात मोठा आधार फक्त माहेर असतं, त्या माहेराशी भांडायचं नाही, कधी हिस्से मागायचे हिस्से नाही सोडायचे पण माहेराशी भांडायचं नाही। स्त्रियांना चांगला सल्ला देतो पटलं तर घ्या, स्त्रियांनी आपल्या भाऊ दोघे तिघे जेवढे असतील बहिणी कितीही असू दे जमिनीचा का अन्य कुठलाही पैसा आला की समान वाटा घ्यायचा, सोडायचं नाही भावांना, दोन भाऊ दोन बहिणी असतील तर लगेच 25-25% घेऊन मोकळा व्हायचा, दोघंच भावंडे असेल तर 50-50 सोडायचं नाही, आपल्या भावाकडून निम्मानिम्मा सगळा हिस्सा स्त्रियांनी घेतला पाहिजे या मताचा मी, कारण शास्त्र सांगतं रेशन कार्डावर त्यांची नावं आहेत त्यांना हिस्सा दिला पाहिजे, पण जसा भावाकडून हिस्सा आपण अख्खा घेतो ना तसा आपल्या नंदेला पण अख्खा हिस्सा दिला तर तो घ्यावा, नंदे
वेळेला द्यायची वेळ आले ते म्हणतात वंचा नको कमी वंचा नको कमी मग डबरे तुला काय कमी आहे का डबरे डबरी म्हणजे समजलं ना कोण कोण डबरी ती फक्त लेना बँकवाली देना बँक तिला माहिती नाही तिला लेण्याचा अधिकार आहे जिला देण्याचं कर्तव्य माहीत असेल नुसतं हक्क नको तर जबाबदारी पण आपली असली पाहिजे कर्तव्यही पार पडली पाहिजे किटवानं सगळं विकलं नाही एक दिवस ती म्हटली दहा पैसे आहे काय करावं मग गावाच्या नाक्यावर आला गावाच्या नाक्यावर पोचला त्या गावामधून पाहिलं काही नाही दुसऱ्या नाक्यावर गेला तिथे गेले पाहिलं फुलं विकणारी स्त्री ती फुलं विकत होती तिच्या माला होत्या ते माला हाताला बांधून सुगंध घ्यावा आणि त्या स्त्रीच्या अंगावर फेकावं अशा हेतून तो किटव तिथे गेला पण खिशात पैसे नाही चोरी केली तो फुलांची माला घेतली पडू लागला लोक म्हटले चोर चोर किटव पुढे आणि पकडणारे मागे होते ते म्हटले जो चोर बोललाय तो राहिला मागे चोर तर पुढे पळतो जिची चोरी झाली ती तिथे आपला माल विकतो आपण कशाला बिनकामाची धावतोय ते बोलू लागले पण तो धावता किटव खाली पडला ठेच लागले गुडघा फुटला दात पडला रक्ताच्या धारा लागले रक्त किती पडतं ते नाही त्याला दिसत त्याच्या हातातली पांढऱ्या रंगाची ती फुलांची माला त्याने पाहिली अरे धुलीमध्ये माकली धूल समजतं ना एवढी भारी होती ना गुडघा फुटला ना ती धूळ लावली की बरा आम्ही लावलेली आहे माती खायची पोरं तरी एक मुतखडा होत नव्हता बिसलेली पाणी पिऊन जर मुतखडा होतो याचका मतलब पेट में काला बाजार बाकी काय नाही म्हणजे आपण हरामखोराचं एवढं ध्यान ठेवून जायचं पापी म्हणजे हरामखोर तुका म्हणे पापे येती रोगाची या रुपये प्रमाण ध्यान ठेवा त्यानं ती फुलं पाहिली माकडी समोर दिसतं एक भगवान शिवाचं मंदिर दिलं खिडकीतून फेकून ते एक पुष्प मला शिवाच्या गळ्यात जाऊन पडली सोमवारचा व्रत होता तो जाऊन त्या वेशेकडे पोहोचला ती म्हटली कोणी रे फोडला तुला काय नाही चोरी करत होतो का तुला फुलांची माला आणत होतो पडलो फुटला थोबाड माला कुठे आहे म्हणे भगवान शिवाच्या मंदिरात फेकली माखली म्हणून बरं झालं चांगलं काम केलं मला मंदिरात जायला वेळ नव्हती आज तू ते काम केलंस काही दिवसात तो मेला यमदूताने त्याला इथून मारतच काढला चित्रगुप्ताकडे नेला चित्रगुप्ताने सांगितलं फाईल काढली बटन दाबला ध्यानात ठेवा पूर्वी ना या जन्मात पाप केला की पुढल्या जन्मात भोगायला लागायचं आता तसं राहिलं नाही आता इथंच करायचं आणि इथंच भोगायचं आहे याला लूट बनले 4.5 लाख रुपये जाऊन आणि यमराजाने पाहिलं अरे 4.5 लाख आणि लोकांचे लुटले आणि आता या चौथ्या दिवशी मरेल कसं काय तिसऱ्या दिवशी रात्रीत अटॅक आला दवाखान्यात त्यावर डॉक्टरकडे ही पिन लाव ही ती रेषा फिरायला लागली करता तिसऱ्या दिवशी मेला पण डॉक्टर म्हटलं अजून एक दिवस ठेवू व्हेंटिलेटरवर आणि मग दाखवू जिवंत आहे त्याचे पैसे निघतील 4.5 लाख बिल झाला ना तेव्हा सुटला ध्यानात ठेवा हे असं असतं खोट्याच्या संपत्त्या सुख देत नाहीत हा एक मुद्दा जर या कथेतून शिकलो ना जिंकलो फार काही जिंकायचं नसतं अरे आई वडील मरतील तेव्हा तुम्हालाच भेटणार आहे आणि तुम्हाला जर भेटणार आहे ना तर तुमच्या भाग्यात असेल तरच भेटणार आहे नाही तर भेटून पण मुतखडा उठल गोड खाऊ नका असं डॉक्टर सांगतील कठीण होईल अन्न मान धन या प्रारब्धावर अवलंबून आहे ना हे प्रारब्धाची जोडे धन प्रारब्धाची वाढे मान कोण सांगत होता वसंतदादा सरपंच बनेल तर वसंतदादा बोलले मी निवडून येईल का अरे निवडून काय तू सरपंच पण बनशील हा माझं वाक्य आहे मला तुम्ही सांगता ज्योतिष म्हणजे खरंच असेल तर विचार वसंतदादा समोर बसायचं जो नांदुर्कीचे सरपंच मी सांगतो पत्रिका बघायला आल्या तू सरपंच बनशील की नाही हे म्हणता त्यांनाच विचार ना कोट आता समोरच आहेत ते पण हेमंतदादा मला आवडलं सरपंच बनल्यानंतर एका वर्षात 5-5 कथा करणं धन्यवाद त्याच्यानं आम्हाला देवाचे चिंतन करायला या लोकांना संधी भेटली धन्यवाद पायमध्ये 100%
सत्त्याण्णव सगळे लाल रेषेचे पापड आणि निळ्या रंगा भगवान शिवाना दिलेली फुलं बस हे म्हटलं चल काय भोगणार पाप की पुण्य तो म्हटलं पाप पुण्य काय ते सांगा आधी ते म्हटलं 100% पाप आहे म्हणजे अनेक जन्म होती आणि अनेक जन्मामध्ये तुला दुःख भोगत रोग होतील वर्गाचा राजा इंद्रवंशी पण तीनच तास म्हटलं आधी गुलाबजाम खाऊन होऊ दे डायबिटीज होईल तेव्हा होईल तर म्हटलं मला स्वर्गात जाऊ दे गेला स्वर्गात योग्य निर्णय घेतला स्वर्गात गेल्यावर नुसतं सतीश पाडणाऱ्या बाया नाचणाऱ्या त्या अप्सरा ना ते गाणारे गंधर्व ना ते ऋषी आलाय सत्कर्म कर म्हणजे काय सत्कर्म तू इथे का आलाय माहितीये भगवान शिवाच्या मस्तकावर तू अशी फुलांची माला दान म्हणून फेकलीस दान कर मग ती समुद्रातून निघालेली जेवढी रत्न होती ती सगळी रत्न त्यांनी दान केली कारण सत्ता त्याची होती सत्ता ज्याची असते ना ती सत्तावाली अशी असतात ना शेवटचे 5-6 महिने राहिली की नुसती उद्घाटन करून मोकले नवीन सरकार येते बघे आमचा आला तर आम्ही करू या हरामखोरांना पुलं बांधल्यानंतर देखील त्याचं उद्घाटन करायला टाईम नाही म्हणून लोकांना अडचणी निर्माण करतात या हरामखोर नरकातच जातील कोण हरामखोर हा मला वैयक्तिक कोणाला बोलायचं नाही आणि ज्याला राग येईल तो हरामखोर असेल त्यांनी बोलावं मला राग आला प्रत्येक वक्त तेजस्वी बनला पाहिजे हो समाज सुधारल्याशिवाय राहणार नाही आता त्यांनी दाने केले घंटा वाजला चल रे किटव्या आणला त्याला इकडे चित्रगुप्ताकडे यमराज हजर झाले ए किटव्या चल आता जन्मोजन्मी नरक ए थांबा मी मागच्या जन्मामध्ये केलेल्या कर्मामध्ये नरकात पाठवणार मागची उदारी देंद्र मी पण आताचं काय ते बोल आता मी काय केलं या 3 तासात पाहिलं तर सगळी पुण्य या पुण्याचं काय भोगशील म्हणे मी हातानं पुण्य केलं आहे छातीनं हृदयानं नाही केलं आणि हृदयानं पुण्य करण्याकरता हाच किती पुढे जाऊन गयासूर बनला आणि गयासुराच्या छातीवर यज्ञ झाला आणि यज्ञ करताना गयासुराने आपली छाती दान केली झाले माझे गयावर्धन पिटले पितरांचे ऋण पितरांचं ऋण फेडण्याकरता गया लागतं आणि गयासूर कोण आहे ते किटव आहे हाच गयासूर जन्मजन्मांतरानंतर विचार करायला लागला हातानं दिला रे छातीने दिला रे पण डोकं काही दिलंच नाही देवाला तोच दैत्यांचा राजा बली बनला आणि आज बली मस्तक देऊन चालला तर बली का देतो याच्या मग की पूर्वपीठी काय बली तिकडे एखादा डोळा फुटला काम काही झालं नाही बली कामातून गेला देवांना सत्ता भेटली त्याने वामनाचा सत्कार समारंभ साजरा केला नंतर ठरवलं पण वामन सटकला का वा जिथं बली गेलाय त्या सुतलाच्या गेटवर वामन उभा राहिला द्वारपाल राखे बलीचा दारवंटा द्वारपाल बली द्वारी झाला बलीच्या दारात बली तो झाला द्वारपाल झाला बरेच दिवस झाले लक्ष्मी माता विचार करते माझा नवरा गेला सापडे का नाही गेला कुठं बलिप्रतिपदीच्या दिवशी गेला होता बलिप्रतिपदीच्या दिवशी बलीला त्यानं रसातलात पाठवला तेव्हा गेला होता अजून येत का नाही कोणाला विचारायचा कुठला न्यूज चॅनेल लावायचा इतक्यात तिला आठवलं एकच न्यूज चॅनेल आपल्याकडे बरोबर आहे परफेक्ट माहिती नारायण नारायण इतक्यात नारद मुनी आले नारदाने विचारलं अहो काय नारदजी या बसा हां काय खाणार काय पिणार तुमचं काहीतरी काम दिसतं हां बोला काय आहे काय बाला जातं का दुकानात बोलला की समजून जातं ज्या अर्थी बाला त्या अर्थी का आणि मग तिनं सांगितलं आमच्या ह्यांना पाहिलं का तर तिकडूनच आला होता ते म्हटले तुमचा नवरा होता असं काही नाही सांगताय पण बलीच्या दारात एक चोपदार वॉचमन आहे तो तुमच्या नवऱ्यासारखा दिसत होता जरा चेक करून या ना लक्ष्मी माता स्वतःहून बलीच्या दारात पोचली तिनं लांबूनच गेटवर पाहिला की नवरा आपला वॉचमन बनलेला आहे बलीनं दान दिल्याचा परिणाम भगवान त्याच्या दारात वॉचमनचं काम करतं आता याला मागाला जाऊन देणार नाही मग ती थांबली 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 बरेच दिवस गेले आणि अचानक श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावण फार डेंजर तसं हालत आहे श्रावणाचे सुरुवात गटारीने आणि शेवट पिठोरीने आहे तिचा गटारी पिठोरीमध्ये चिमकलेला श्रावण ते दारू पिणारी लोक मटण मच्छी खाणारी लोक यांना यांच्याबद्दल मला फार स्वाभिमान वाटतं फार स्वाभिमान वाटतं यासाठी की इतकी पीत असताना देखील एकदा श्रावण लागलं की थेंब पण घेत नाही किती मोठी गोष्ट आहे
रोज नाकबुडीपर्यंत खाणारी ही माणसं गुरुवार पूजा करायला लागली तर अजिबात खात पित नाही, किती कंट्रोल आहे त्यांच्या इंद्रियांवर. रोज कीर्तनाला जाताना वाटतं तो गुलाबजाम त्याच्या ताटातल्या माझ्या ताटात कधी येईल. आराम खो नाही पण आराम कर म्हणजे स्वल्पविराम समजा तुम्ही. रामभाऊ राऊतांच्या मुखातलं वाक्य ऐकले आराम खो. लक्ष्मी मातेने विचार केला, श्रावण महिन्यातली पौर्णिमा रक्षाबंधन आहे, माझं रक्षण करणारा माझा भाऊ कोणीतरी असला पाहिजे. आणि बलीच्या दारामध्ये ती गेली, बलीला राखी बांधली. राखी तर सहन होता, अनेक स्त्रिया बांधत होत्या, बलीला भाऊ मानत होत्या. बलीनं तिला पाहिलं, काय पाहिजे? काही मागायचंसाठी आली आहे मी. कुठले तुम्ही? आमच्याकडचा दिसत नाही. माणसं लगेच ओळखता येतं का? चेहऱ्यावरून समजतं कुठलं मॉडेल आहे. ज्या अर्थी असताना फक्त दातच दिसतात त्या अर्थी हा वेस्ट इंडिजचाच असला पाहिजे. ज्या अर्थी इडली जेवणाला आहे त्या अर्थी तो ज्या अर्थी कुठल्याही रूममध्ये 10-12 जण राहतात त्या अर्थी हा UP बिहारचाच असला पाहिजे. ज्या अर्थी चांगली चप्पल असून ती टाकून दुसरी चप्पल घालून निघाल आहे त्या अर्थी हा आग्रीचा असला पाहिजे. माणसं काय क्वालिटीवर मदत येतात ना आपल्याला. चालू झालं ते म्हटली मला द्याल, द्या ना, खरंच द्याल. हो तू माझी बहीण झालीस ना, देईन. कोण आहेस तू? मी कोण आहे ते लक्ष नंतर सांगेन. अगोदर तुम्ही द्याल बोललात ना, तिने 3-4 वेळेला विचारलं आहे बली जरा हजरला. बली म्हटला देईन पण एक गोष्ट सोडून. काय? माझ्या दारात तो वॉचमन आहे ना, ते सोडून काहीही माग मी देईन. ती म्हटली तो सोडून काहीही दिलं तरी मी घेणार नाही. पतीला प्राप्त करण्याकरता तिला रक्षाबंधन साजरी करावी लागली. बलीच्या दारात देवाला दारवंट रक्षण करावं लागलं. ज्यांच्यासाठी केलं ना ते निवडून आलेत आणि ते इंद्रराजा मस्त तिकडे मजा करतोय. त्यांना इकडे किती दिवस जामीन पण ना दिला त्याने यांना. म्हणून झेंडे लावणारे ना यांच्या मागे फिरणारे पोरांना जरा सावध व्हा. हे तुमचं मला काल पण साहेबांचा फोन होता, मला तुम्ही तिथे आत, मी आताच निघालो, मला जमणार नाही. आणि तुम्हाला मी पाहिजे असेल तर पाहून तास थांबा, मी पाहून तास होती मी येईपर्यंत निघून गेले होते. जेव्हा तुम्ही कोणाकडून कुठलीही अपेक्षा कराल ना तेव्हा तुम्हाला त्यांचे मागे मागे धावायलाच लागेल. मग तो शिक्षक असला तरी, तो कामगार असला तरी, त्याने त्याची कर्तव्य केली पाहिजे. मग म्हणजे तर काय वैभव आहे? काय वैभव? काय वैभव? अरे नाथाना विचारा ना, ज्या सुखासाठी देव त्याच्या दारात येऊन लक्ष्मी सहित वेळा झाला. सुखाकारणे देव वेडावला सर्वस्व दिल्या मुले देवाने त्याला कायमचा आपल्या भक्तीसाठी ज्यानं ज्याने केलं त्याची सेवा करण्याकरता देव सातत्यानं कुठल्याही प्रकारची लाज नाही. अर्जुनाचे घोडे काय धुवेल, कोणाचं बालनपण काय करेल, खाप खप काही करतो, खप काही करतो. राजा बली आज राजा बली त्या रसातलाचा राजा आहे. स्वर्गाचा राजा इंद्र याची ज्या दिवशी मुदत संपेल तेव्हा याच बलीला, खालच्या बलीला स्वर्गाचं राज्य मिळेल. आणि तेव्हा आम्ही म्हणणार इडापिडा जाऊ दे बलीचं राज्य येऊ दे. नुसत्याच बली प्रतिपदा नाही, आणले फटाके उधारीमध्ये ना उडवले. 3 वर्ष झाली तरी पैसे देत नाही तुम्ही त्यांचे. दिवाळी तुमची ना दिवाळा त्यांचा. महत्त्वाची सूचना आहे का? ज्यांना खाली बसायला त्रास होत असेल त्यांनी खुर्चीवर बसा, आणि ज्यांना खुर्ची द्यायला वेळ भेटत असेल त्यांनी खाली बसा. असं ज्यांना त्रास होत असेल त्यांनी हे ध्यानात ठेवा.
तसं काय नाही, खाली बसून ऐकलं की पुण्य भेटते ना, वर बसून ऐकलं तर पाप भेटतो, वर बसून ऐकलं पुण्य ना, खाली बसून ऐकलं पाप, काय नाही. ऐकताना मोबाईल घेऊन ऐकलं, ऐकताना दुसरीकडे बुद्धी गेली, मन गेलं की पाप लागतं. इथं असले तरी इथे असं ऐकलं तर पुण्य मिळतं. आणि घरात कांचन आता सांगत होती की घरात राहून ऐकते, घरात राहून ऐकलं की कांचनला पुण्य मिळणार. इथे राहून कांचन काय करते, ऐकलं डोक्यात आलं की पाप लागणार. बरं, नियम सगळ्यांना सारखा असतो बरं का. आणि पुढे भगवंताचा अवतार झाला परशुराम. पाचवे अवतारी बलीच्या दाराला जासी, भिक्षेस्थल मागुनी बलीला पाताला नेसी, सर्व समर्पण केले म्हणून प्रसन्नत्वा होसी. आरती स प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म, आरती जय जय विठ्ठल परब्रह्म. आणि मग भगवान परशुरामांचा अवतार झाला जमदग्नी मुनींच्या घराण्यामध्ये. आणि रेणुका मातेचं त्याने मान कापले आपल्या वडिलांसाठी, वडिलांचं ऐकून. आणि मग रेणुका मातेची मान परत बसवण्यात आली. मातेचा मी अपराध केलाय, या अपराधातून मुक्त होण्याकरता मी अभिषेक घालीन, म्हणून गंगेचं पाणी घ्यायचं आणि भगवान शिवांच्या मस्तकावर नेऊन सोडायचं अशी सुरुवात. आईच्या हत्येमुळं मला दोष लागू नये म्हणून भगवान परशुरामाने केली. म्हणून हे लाल पॅन्ट घालणारे, लाल टी शर्ट घालणारे हे भैये लोक चालतात ना, ते बम बम बोले, बम बम बोले, पाहिले नाही का तुम्ही ते. तुम्ही जर हरिद्वारला वगैरे गेले ना, तिथे खूप असते त्यांची गर्दी, इतकी गर्दी. आता आपल्याकडे पण त्यांची गर्दी व्हायला लागली. ते व्रत त्याच्या निमित्ताने, षटपूजा कशाच्या निमित्ताने आहे, सूर्यनारायणाची नदीच्या तीरावर जाऊन पूजा करण्याच्या निमित्ताने. आपल्या महिला षटपूजा करत नाही, करणारही नाही, कारण त्याआधी सूर्य उगवण्याच्या अगोदर पूजा करायला जायचं असतं. आपल्याला कसा बाळाच्या नंतर वटपौर्णिमा बरी, वटपौर्णिमेचा उपवास तरुण स्त्रियांनी करायचा, लहान मुलींनी करायचा, जिंचा पती मरण पावलाय ना तिने पण करायचा असा नियम आहे. कारण व्रत कसे करताय, कसे करताय, तोच पती जन्मोजन्मी मिळण्याकरताय. मग जिवंत पती नाही, जो झाला नाही तो पण मिळण्याकरताय, आणि होऊन गेलाय तोही मिळण्याकरताय. तिथे किती फेऱ्या मारायच्या त्या वडाला. म्हातारी गेली, ती दोन फेऱ्या मारली, थांबली, अजून तुम्ही लगेच बाद झाला या जन्मात राहायला पुष्कळ. जरा तरुण होत्या उपस्थितच्या, त्याही फेऱ्या मारल्या, त्याही साथ मारल्या, त्याही मस्त झाल्या. एक नवीनच लग्न झालेली, ती चुडा वगैरे भरलेली होती, ती 11, 12, 22, 24 झाल्या, तरी थांबे ना. म्हातारे म्हटले कधी व्हायचं आरती, कधी व्हायची ना, व्हायचं कधी पूजा, थांब. ती म्हटले आई थांबायची माझी पण तयारी आहे, पण करू काय, आमच्या आईने मला जो सुताचा बंडल दिला आहे ना तो संपतच नाही अजून. किती फेऱ्या मारायचा त्या पत्ता नाही आपल्याला, फेऱ्या तीनच मारायच्या. पती स्वर्गात जावो, नरकात जावो, ते या लोकात लावो, स्वर्ग नरक पाताळम असं आपल्याकडे विधान आहे तीन लोकाची. तर कुठल्याही लोकात गेला नाही तोच मला पती प्राप्त व्हावा याकरता, त्या सत्यवानाकरता सावित्री मातेने केलेलं फार महत्त्वाचं व्रत आजही आमच्या स्त्रिया अतिशय मनातून करतात. काही साडीबिडी मिळावी म्हणून नाही करत, करतात. आणि साड्यांचं काय, आपल्या समाजाच्या स्त्रियांना काय साड्या कमी आहेत का, साड्या खूप आहेत त्यांच्याकडे. उलट ते एक कपाट खोलला पण नाही ना तर लगेच साड्या त्यांच्या पायावर लढून घालतात, बाई साहेब माझ्या आम्हाला स्वीकार करा, एवढ्या कोंबून कोंबून भरलेले असतात. या साड्यांची मोठी मजाच आहे, नुसत्या विकत घ्यायच्या, गोळा करायच्या, मग हिला द्यायची, तिने तिला ओटी भरायला न्यायची, तिने त्यांना सातव्या महिन्यात न्यायची, तिने मग फार माखली की तिला उलटी करायची, दुसऱ्या बाजूने घडी घालायची, मग तिने तिकडं सत्यनारायण न्यायची. फार खराब झाली की ती बाई विचार करते हिला दिली ती तिनेच आणते का, हिला परत त्या साडीला विचारा तू कोण आहेस, तुझं आत्मचरित्र काय. ती एकच वाक्य बोलेल, आखिर माय हो किसकी, तिला काय माझी मी किसकी, तू किसकी बिस्की काय ना तू, मग कोणाची ती बाई गेलेली तुम्ही राहिली. तिने पायला टपवाला तो प्लॅस्टिक टपवाला फायबरवाला, इकडे गेले त्याला चार साड्या दिल्या, एक टप घेतला, टिकेगा ना, हां टिकेगा, टिकेगा पक्का टिकेगा. मग तिने तो घेतला, एक महिना झाला, पाण्यात घर भरलेला असताना हातातून सटकला, फुटला, चार साड्या गेल्या फुकट. महिला वर्गाने ओटी भरायला जाताना चार साड्यांना एक साडी नेण्यापेक्षा
कमीत कमी 200-300 ची साडी नेतो ना, जाणे येण्याकरता साडी विकत घ्यायला खर्च होतो ना, मग त्यापेक्षा जिच्या घरी तुम्ही चाललात ना तिला सांगा मी साडी देणार ना, मस्त तुमचा टमटमीत 150 ते थाळी खाईन, हे माझ्याकडून 200 रुपये तुमच्या डब्यात टाकते, बस प्रत्येकीने एक 200-200 दिले, 100 बाया जाता तुम्ही तिथं, 20-1000 रुपये तिला जमा झाले ना, पुढच्या 2-3 महिन्यात डिलिव्हरी झाली तर बिल द्यायला काम आहे तिथे, घ्या आमच्या भागामध्ये दशक्रियेला जेवण द्यायच्या पद्धती होत्या. पूज्य राजाराम महाराज घारविडीकर माझ्या समोर आले, म्हटले तुम्ही काय जेवत नाही ते सांगतात तरी, म्हणून मी नाही जेवणार, ते म्हटले मी पण जेवत नाही, मग त्यांनी फार आग्रह केला मला चला ना तुम्ही, माझी आई मेली ना कोणी जेवत नाही तुम्ही, मी म्हटलं मला नाही जेवायचं, मी 13 वयापर्यंत कोणाकडे खात नाही. ठीक आहे, राजाराम महाराज घारविडीकर म्हटले कारे गुरुजी हे 10 वयाची जेवणं देणं बंद करता येईल का आपल्याला, 100% रोज प्रवचनातून कीर्तनातून सांगितलं जेवणं बंद करा, आणि केली मग तेव्हा काय करायचं, केली घ्यायची, वेफळ द्यायचं, समोसे द्यायचे, काय ना काही द्यायचे फलं वगैरे, आणि त्याच्यात ते होऊन जायचं, जेवणाचा खर्चही वाचला, पटापट होऊ पण लागले लोकांना असं वाटायला, एक प्रथ बंद केली आता दुसरा दुखणा चालू झाला, त्यांच्या मुलीकडून जेवण यायला लागलं, आता त्यांच्या मुलीच भाकरी भाजत नाही घरात, ते कुठे जेवण आणतात, तुम्हाला एवढे आग लागले आहेत ना त्यांच्या घरात जेवणं द्यायची, तर त्यांचा मेल आहे त्यांचाच खर्च करा ना थोडा थोडा, कोणी दवाखान्यातून आलेलं असतं, कोणी दवाखान्यातून आलेलं असतं तिथे 1,00,000 रुपयांचा खर्च झालेला असतं, 13 वे काही सोपे नाही, तरी पण त्यांना मुक्ती देण्याकरता उपस्थित असणारे कथाकार कीर्तनकार पॅकेज जर ठरवत असतील तर किती मोठी अधपतनाची गोष्ट आहे रे बाबा, असं काय व्हायचं आमचं. हां महाराज तुम्ही बोला रे, तुमच्या हातावर माशाचं चिन्ह आहे, आमचं काय, तुमच्या हातावर का मगरीचं चिन्ह आहे का, बली बलवान आहे, आपल्या आई आईचा दोष लागू नये म्हणून कावड परंपरा या भगवान परशुरामाने सुरू केली, परशुरामानेच आपल्या आईचं पहिलं गोंधळ घातलं, बेरासूर नावाच्या दैत्याला मारलं, त्याच्या मानेची शिर काढली, त्रुन 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 आवाज येऊन त्याने तुंतुण बनवला, त्याच्यातून आपल्या आईचं जागरण गोंधळासहित घातलं, भगवान परशुरामाच्या परंपरा, याच परशुरामानं आपल्या आईला कष्ट देणाऱ्या अहय वंशातला बलवान राजा भगवान दत्तात्रयांचा शिष्य भगवान दत्तात्रयांची कृपा असणारा सहस्र अर्जुन याला संपवला, कष्टी ते रेणुका म्हणून सहस्र अर्जुन वधिला, म्हणून सहस्र अर्जुन वधिला, सहस्र अर्जुन त्याचं नाव आहे अर्जुन, कार्तवीर्य राजाचा मुलगा हा, पद्मिनीचा मुलगा, तिला 2-3 नाव आहेत, फार अठ्ठासनं प्राप्त झाला, संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं, मुलगा झाला, त्याने दत्तात्रेयांची सेवा केली, दत्तात्रेय प्रसन्न झाले, दत्तात्रेय म्हटले काय पाहिजे, अरे मला दोनच हात आहेत, मला 1,000 हात आले पाहिजेत, दत्तात्रेय म्हटले माझ्याकडे फक्त 7 हात आहेत, तुला आता 1,000 कुठून द्यायचे, देतो, दत्तात्रेय प्रसन्न होऊन या अर्जुनाला 1,000 हात दिले, 1,000 हात दिले म्हणून त्याचं नाव पडलं सहस्र अर्जुन, या सहस्र अर्जुनाला आशीर्वाद दिला, जर तू तुझ्या या शक्तीचा वापर जर चुकीच्या कामासाठी केलास तरच ते तुटतील, आणि तेही माझ्या भक्ताकडूनच तुटतील, भगवान परशुराम पण दत्तात्रयांचे शिष्य, भगवान दत्तात्रयांचे शिष्य सहस्र अर्जुन, आणि सहस्र अर्जुन बलवान रे, सहस्र अर्जुन काय सामान्य नका समजू, त्यावेळी राजा फक्त एकच, लंकेचा राजा रावण, आता पुढे रामायण सांगताना काम येईल म्हणून आताच सांगून चाललो, फार बलवान होता रावण, फारच बलवान, टाप फुटल्यावर का टापचं काय झालं पुढे विचारलं नाही तुम्ही मला, टाप पण फेकून नाही देणार ते बाया, संसार फक्त स्त्रियांनीच करावा, टाप तुकडे घेईल आणि ती वाट बघल लसूण वाड्याची, संसार फक्त स्त्रियांनी करायचा, मला सांगा इथे बसलेले पुरुषांनी गोडे तेलाचा भाव काय आहे, मिठाचा भाव काय आहे, त्या मशरूमचा भाव काय आहे, माहिती तुम्हाला, त्या बायांना माहिती आहे, म्हणून प्रपंच त्याच करू शकता, शिजलेला कच्चा असला तर चुपचाप खात चला, गोंगाळ झाला तर नाही, गॅस संपले बोलल्यावर आपली हवा टाईट होईल,
आणि स्त्रियांनी पण हे ध्यानात ठेवलं पाहिजे. पती सतत आपल्यासाठी बाहेर जाऊन प्रयास करतं त्याच्यासाठी आपण त्याचं नुकसान होणार नाही तेवढंच अन्न शिजवलं पाहिजे. लादी पुसली आणि फॅन लावले बाईतून, लादी सुकून गेली तरी फॅन बंद करत नाही का फुकट? त्या पिवळ्या वायरमध्ये लाल वायर घुसवली का तुझ्या नवऱ्यानं? याला बचत बोलतात रे बाबा. एक कथा ऐक, माझं बोलणं तुम्हाला समजत नाही. माझं बोलणं मी तुम्हाला बोलतो असं वाटतं नाही ना, आतून वाटतं ना, मग बदललं पाहिजे आपण. एक दिवस काय झालं, नर्मदा नावाच्या नदीवर, नदीच्या तीरावर भगवान शिवाची पूजा करण्याकरता रावण गेला. वरच्या अंगाला पूजा सुरू झाली, सोन्याची भांडी, कमल पुष्प, भगवान शिवाची शिवलिंग, ते दगड उचललं त्यालाच केलं आणि मंत्र सुरू झाला. कर चरण कृतम वा काय जम कर्म जम वा, असं मंत्र म्हटला डोले बंद करून. इतक्यात सहस्रार्जुन, सहस्रार्जुन खालच्या बाजूला आला आणि खालच्या बाजूला त्यांनी इतरांच्या बायका आणल्या त्या फिरायला, त्यांच्याबरोबर आंघोळ करत होता. पण ते पाणी गुडघ्यावरच, पाणी काही वाढत नाही. त्या म्हटलं का एवढ्या पाण्यात आंघोळीला मजा येते का? लगेच त्यानं दत्तात्रेयाचं स्मरण केलं आणि दत्तात्रेयाचं स्मरण केल्याबरोबर त्याला 1000 हाताने 1000 हातात त्याने पान घातला आणि वरचं आलेलं पाणी तिथं साचू लागता 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 पाणी वाढलं. पाणी वाढलं त्याच्यात तो सहस्रार्जुन दुसऱ्या स्त्रियांबरोबर नाचायला लागला. मजा आली. ते पाणी वरती चाललंय वरती चाललंय, फुगू लागलं पाणी वरती आणि ती रावणाची भांडी अशी फिरायला लागली. श्रवण नयन जमवा मानसंवा पराधम, डोळे उघडले तर ते तामन दिसत नाही, ती पली दिसत नाही. विहितम विहितम वा सर्वमेतत समश्व, जय जय करुणाभे श्री महादेव शंभो. कसं काय पाणी वाढलं पाहत होत, कोणीतरी अडवलंय. कोण आहे रे तिकडे, सोडा पाणी. वरचा आवाज रावणाचा. सहस्रार्जुन पण दुसऱ्या बाया घेऊन आला होता, त्याच्यापे तो प्रेष्टितचा प्रश्न होता. म्हटलं नाही सोडणार, हातात रोखलंय आणि हात तोडून टाकील. कुठला तोडशील? 1000 आहे, थोपार फोडीन तुझा. रावण म्हटला कुठला फोडशील, माझ्याकडे पण 10 आहेत थोपाड. मग रावण वरून खाली आणि तो खालून वरती आला. याची राहिली पूजा आणि त्याची राहिली मस्ती. राहिल्या बाजूला आणि भांडण सुरू. असंच असतं, दीड एकर जागा तिकडे जाते ना, बांधावले भांडणं होतात. 22 वर्ष जेल कोर्टात फेऱ्या मारतात. 22 वर्ष जो जो स्कूटीवर येत होता तो फोर व्हीलरमध्ये काले कपडेवाला यायला लागला. कोण तो समजला ना? आणि हे नुसता चालली जिंदगी. आणि रावणानं त्याला एका हातात उचलला, घर फिरवला, जोरात आपटला. सहस्राचे मणी किती सरकले ते नाही बघितलंय. त्याने वर नजर करून पाहिले, त्या बायांकडे हसल्या की काय आपल्या बाया. माणूस गाडीवरून पडल्यावर पहिले ते दिसतं, कोण बघितलं? सगळीकडे CCTV चालू आहे. सहस्रार्जुने दत्तात्रेयांचं स्मरण केलं. दत्तात्रेय भगवान, दत्तात्रेय प्रसन्न हो. 1000 हाताने 1000 हात आल्यावर रावणाच्या 1 गालावर सणकवली, 500 हाताची लागली. प्रत्येक गालावर 50-50, दुसऱ्या बाजूला एक फटाफट मारण्याची सुरुवात केली. रावणाला दाबून धरला. रावणाला तो छोड दो, बचाव बचाव, दादा 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 बोलायला लागला. रावणाला दादा रावण त्याला दादा बोलायला लागला. आणि मग सहस्रार्जुनाची त्याची मैत्री झाली. तिला सोड घराकडे रावण गेला पूजा टाकून. लंकेमध्ये जाताना तो अगोदर त्या बॅनर छापणाऱ्याकडे गेला. म्हणे ली काय, रावणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि एका बाजूला फोटो लाव, कोणाचा? सहस्रार्जुनाचा. कंसात लिव शुभेच्छुक सहस्रार्जुन भाई, कंसात भाई बोलावं लागतं. असंच रावण एकदा ना ते किशकिंदे नगरीत गेला बाई बघायला. बायका चोर होता रे. आणि पण सीतामाई त्यांनी त्यासाठी चोरली नव्हती. रावण कोणी रावण कोणी कसा बी सांगो, तो सीतामाई त्यासाठी चोरली नव्हती. तो येतच नव्हता, त्याच्या मागे चांगल्या भूमिका आहे. आता आता तो किष्किंधा नगरीत गेला. तिथं किष्किंधा नगरी सुग्रीव आणि वाली राहत होता.
त्यांची इतिहासाची कथा फार मस्त मजेशीर आहे. आणि या वाली ना या सुग्रीवाला पाहिलं, रावणाला पाहिलं, रावणाची ना त्याची मारामारी सुरू झाली, रावणाला इतका फोडला रक्त निघायला लागलं, रावणाला आपल्या काखेत घातला आणि बरोबर समुद्रात बुडवलं खारट पाण्यामध्ये. जखमाला लागल्यामुळे त्या जखमा अशा झोंबायला लागल्या, परत त्या रावणाला उचलला आणि आपला मुलगा अंगद याच्या पाळण्याला बांधला. ते बावल्यासारखं अंगद त्याच्याकडे बघायचा, कधी त्याची मिशी ओढायचा, कधी दाढी ओढायचा, कधी लात मारायचा, कधी कधी खारट पाणी त्याच्या अंगावर सोडायचा. लहान पोर आहे ना ते, अजून झोंबायचा. मग रावणाचा वडील आला आणि मध्यस्थी केली, तेव्हा जाऊन वालीनं त्याला सोडला. रावण भाईबी नव्हता, फक्त एवढाच की तो बाहेर जाऊन मार खायचा म्हशाच्या जत्रेत. त्यामुळे गाववाल्या लोकांना माहीत नव्हतं याला कोणी मारले. आमचा एक भाई दाखवा या समाजामध्ये, एक भाई करणाऱ्यांना एक भाई दाखवा की ज्याने कोणाचा मार नाही खाल्ला. भाई वैष्णवच कि जे कालावर क्रोधावर विजय प्राप्त करू शकतो. पण सांगताना आम्ही एवढा मारला मग तू कसा सुजला ना, त्याही पण मारला. मग ते कधी सांगशील? रावणाला सोडला, रावण परत घरी आला, लंकेत जाण्या अगोदर कुठे गेला? बॅनरवाल्याकडे. म्हणे छापला ना बदल कर, म्हणे परत पैसे परत घे. ली रावणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सम्राट सहस्र अर्जुन कंसात भाई आणि लंकेश्वर रावण कंसात दादा यांच्या कृपेने माझं राज्य सुखात चाललंय. वाली आणि वालीच्या कंसात काय? दादा. भाई कोण? सख्खे भाऊ. तुला दादा बोलत नाही, काय दादा बोललाय? माणसाला बिरुदावली घ्यायला फार आनंद वाटतो. आम्ही त्या गोष्टीत फार भाग्यवान. पूज्य वसुदेवजी महाराज भागाशेट वजे साहेब किती मोठी मोठी संप्रदायाची माणसं. हा 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 हा. त्याही ठरवलं की हा माणूस या समाजाचं रत्न असलं पाहिजे आणि मला समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केला. मोठी माणसांनी सन्मान केला पाहिजे, तोपर्यंत आपण टिकलोय पाहिजे. बरे तिघे एकत्र कसे मित्र झाले रे? काय कारण असेल? रावण सहस्रार्जुन आणि तो वाली, त्याचं एकच कारण आहे. नीट कारण आहे का? समान सत्ता असली की मैत्री होते. रावण काय? बायकाचो. सहस्रार्जुन काय? दुसऱ्यांच्या बायका घेऊन फिरत होता. वाली काय? स्वतःचा भाऊ सुग्रीवाचीच बायको ठेवून दिली होती. तिघं बायकाचोर म्हणून तिघं एकत्र आले होते, बाकी काय नाही, हराम करत होते. आता त्यांच्यामध्ये बोलायचं कसं आपण? पहिले रावणाबद्दल बोलायचं, त्यांची नावं घ्यायची. रावणासारख्यांची नावं नाही घ्यायची, पद्माशांची नाक्यावर पकडतील. तसं मला कोण नाही काही करणार, त्यांना माहीत आहे ना हा माणूस 2 मिनिटं अच्छू अंतर करू शकतो. पंपट स्वहा सपन दुखणं आहे ना माझ्याकडे. अजून सगळ्या गोष्टी शिकून ठेवायच्या, कधीतरी कामं येतात. एवढी लोक लागोपाठ मरतात या गावामध्ये. आता ह्या तरुण पोरगा मेला, आता या गावाला काहीतरी प्रतिबंध केला पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर संती आले. आणि ते गावातल्या लोकांना सांगितलं, त्या महाराजाला तशी धरा, तो काय उपाय सांगते का बघा. मी म्हटलो गावातल्या लोकांनी या देवतांची अवश्य पूजा केली की आपली मरमरी थांबते. ती केली आणि कोरोना संपला, पण गावात एकही माणूस मिळाला नाही. हे जाऊन विचारा आमच्या गावात, आपण करू शकतो. तंत्रांमध्ये मंत्रांमध्ये यंत्रांमध्ये खूप ताकद राहते. तो सहस्रार्जुन याला या भगवान परशुरामाने मारला. पुढे मच्छा अवताराच्या कथा आल्या आहेत. मच्छा अवताराच्या नंतर 9व्या स्कंदाला आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्यात ईशानू कथा आलेली आहे. ईशानू कथा आहे. कश्यप अदिती यांना एक मुलगा झाला आहे, विवस्वान म्हणजे सूर्य. या सूर्याची पत्नी रघुवंश सुरू झाला बरं का. आता एक सुंदर रघुवंश विधून लोकांना जरा सोबत होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री
त्यांचा विवाह झाला संध्याशी. संज्ञा नावाची स्त्री होती, तिच्याशी लग्न झालं. आणि संज्ञा नावाच्या स्त्रीपासून सूर्यनारायणाला यमराज नावाचा मुलगा झाला. कोण यमराज? ज्यांना मांडव्याने शाप दिला आणि तो दासू पुत्र बनला, यमराज. सूर्यनारायणाची मुलगी होती यमुना माता. सूर्यनारायण अजून एक मुलगा या संज्ञेपासून झाला, ज्याचं नाव होतं श्राद्धदेव म्हणू. पुढे जाऊन सूर्यनारायण एक मुलगी झाली, जे आपल्याकडे करण म्हणून मानलं जातं. काही दिवसानंतर या सूर्याचा ताप तिला सहन नाही झाला संज्ञेला, आणि म्हणून संज्ञा मातेने विचार केला आपण याच्याजवळ राहायचं नाही. संज्ञाने काय केलं, आपल्या शरीराची सावली काढली आणि त्या सावलीला म्हणजे छायेला सांगितलं तू माझ्या नवऱ्याबरोबर राहा, ठीक आहे. पण त्यांनी मला विचारलं तू कोण तर काय सांगू, ओळख द्यायची नाही, ठीक आहे. तुम्ही कुठे चाललात? म्हणे मी चालले अरण्यात घोडी बनते, खूप ऊन पडतं याच्याबरोबर तापलेला नेहमी, कधीही पावा तापलेलाच. हा नको नवरा मला, चार मुलं झाली बस, आता काय करावं. पण छाया अशी म्हटली जर त्यांनी मला विचारलं तर मी सांगणार नाही, परंतु त्यांनी माझे केस पकडले आणि विचारलं तर मात्र सांगितल्याशिवाय राहणार नाही. संज्ञाचीच शरीराची सावली छाया ही भगवान सूर्यनारायणाबरोबर राहू लागली. तिला एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे शनिदेव. म्हणून शनीचे मंत्र म्हणताना वेगळ्या पद्धतीने म्हटलं पाहिजे. निलाजनम समभासम रविपुत्रम म्हणजे सूर्यपुत्रम यम आग्रजम, ज्याचा मोठा भाऊ यम आहे अग्र आहे, यमाग्रजम. छाया म्हणजे मम्मी, मार्तंड पिता, मार्तंड म्हणजे सूर्य, शांत झालेला सूर्य. छाया मार्तंड संभूतम तम नमामे शनीश्वरम. शनीची बाधा असलेल्या लोकांनी हे मंत्र पोडले पाहिजे. निलाजनम समवासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामे शनीश्वरम. हा पौराणिक मंत्र आहे, चुकला तरी दोष लागणार नाही, पण चुकवू नका. तांत्रिक मंत्र आहे ओम प्राम प्रीम प्रौ सा शनिदेवाय नमः. ग्रहांच्या मंत्रामध्ये मंत्र आहे ओम शन शनिश्चराय नमः. हा मंत्र चांगला आहे, चांगला म्हणजे ह्या मंत्रात जप केला की त्रास होत नाही. शनीची बाधा असेल तर शनी महात्म्य वाचलं पाहिजे, नाही तर हनुमान चालीसा बोललं पाहिजे. या सगळ्या गोष्टी शनीच्या माध्यमातून आहेत. रावणाने सगळ्या देवांना जेव्हा पकडलं ना, ते पकडलेले असताना कुबेराला पण बांधून रोज मारायचा कुबेराला, रोज
तो पण मला सांगत जो झोपेत उठला त्याने कुबेराला मारत, पैसा भरपूर पण तिकडं जेलमध्ये पडलाय तो, असे भरपूर आहेत कुबेर मारायचा रोज मारायचा. एक दिवस ब्रह्मदेव आला आणि ब्रह्मदेव म्हटले अरे मी तुझा गुरु आहे ना, बोल काय पाहिजे गुरुजी. तेव्हा रावणाला त्यांनी सांगितलं तुम्ही ना या कुबेराला आणि शनीला सोडून द्या. ते म्हटलं मी कुबेराला सोडीन, शनीला नाही सोडणार. आणि या शनीला त्याने शेवटपर्यंत सोडलं नाही, शेवटी मारुतीला आणि त्या लंकेला आग जेव्हा लावली तेव्हा शनी सुटला. त्याला धन्यवाद देण्याकरता आजही शनीच्या पिढ्यातून सुटण्याकरता आपण शनिदेव सर्वात चांगला. शनी मंदिरं ज्यांची तेही लोकच चांगली, कारण त्याला खर्च काय नाही, चौथाला बांधायचा मंदिर बांधायची गरज नाही. परत उन्हा पावसात तो राहतो देव, परत तेल त्यांचाच घ्यायचं, तर ते नालीतून गेलेलं तेल परत त्याच विकायचं. बरं नाही तेल नेला तर तो शनीनं मागे लागल, ती भीती दुसरी. असे पण हरामखोर मी पाहिले. परमार्थामध्ये गडबड नाही करायची रे, गडबड करायला बाकीच्या गोष्टी आहेत ना. तुम्हाला शनिदेव तिला झाला, तप्ती नावाची कन्या झाली. अगोदर सूर्यनारायण संज्ञा यांना जी मुलं झाली, यम यमुना श्राद्धदेव म्हणू आणि विष्टी नावाची करण स्त्री. इकडे छायेला मुलगा झाला शनिदेव, तप्ती नावाची कन्या सावर्णी म्हणू अशी झाली. ती एक दिवस चार मुलं झाल्यावर ते सूर्यनारायण विचारलं कोण ग तू, कोण तू? मी छाया, माझी पत्नी कुठे मला माहिती नाही. केस पकडले, सांगलो का तुमची पत्नी घोडी झालेली आहे आणि ती वनत आहे. बस सूर्यनारायणाने घोड्याचं रूप घेतलं, अश्वाचं रूप घेतलं आणि हा सूर्यनारायण घोडा बनला. जिथं अश्वी संज्ञा होती तिथे गेले आणि तिथं त्यांना कुमार दोन मुलं जन्माला आली, त्या मुलांना नाव पडलं अश्विनी कुमार, जे देवांचे वैद्य आहेत. सूर्यनारायणाची का उपासना करा, कारण त्याचा मुलगा मारणारा एक आहे यमराज, जिवंत राहिले तर पीडा देणारा पण एक आहे शनिदेव, आणि रोग झाला तर दूर करणारी मुलं त्याचीच आहे. त्यापेक्षा मग ओम सूर्याय नमः संपला विषय. आणि त्या सूर्यवंशाची परंपरा चालू झाली. या सूर्यवंशामध्ये भगवान प्रभू रामचंद्र अवतारला येणार. रात्रीच्या सत्रामध्ये 8:35 झालेले. काल पण तुम्ही उशीर घेता, आज पण थोडा उशीर केला, थोडस लेटच करू. मोठी परंपरा आहे ऐका. यांच्या घराण्यामध्ये मोठे राजे झाले, खटवांग यांचा, भगीरथ यांचा, सगर यांचा, मुचकुंद यांचा, दिलीप अज दशरथ रामजी यांचे. सगळे बलवान, सगळे दानशूर, सगळ्यांची चरित्रही उच्च दर्जाची. सगळ्यांची चरित्र उच्च म्हणजे इतक्या उच्च दर्जाची की त्या दर्जाला तोडच नाही. यांच्या घराण्यामध्ये मोठे राजे झाले. श्राद्धदेव नावाचा मनू पुढे गादीवर आला. श्राद्धदेवानी श्रद्धा नावाच्या स्त्रीशी लग्न केलं आणि त्यांनी ठरवलं आपल्याला मुलगा झाला पाहिजे. यज्ञ सुरू झालं, वशिष्ठाने यज्ञ केला, यज्ञातून मुलगा झाला पाहिजे असं ठरवलं. पण मंत्र म्हणणारा जो ब्राह्मण होता त्याला होता म्हणतात. अधर्यु होता ऋद्विक असे असतात यज्ञामध्ये, तसे असतात. ते यज्ञामधला प्रमुख असतो तो ब्रह्मदेव असतो आणि त्याच्या खाली स्टेप बाय स्टेप 8 लोक असतात. शेवटचा जो असतो त्यांनी झाडू मारायची, त्याची वरचा असतो त्यांनी संविधा आणून द्यायची, पुढचं काही कमी पडलं तर त्याने द्यायचा, त्याच्या वरचा असतो तो मंत्र बोलायला, त्याच्या वरचा असतो तो पूजा घालायला यजमानांची. असं करता करता 8 नंबरचा असतो तो प्रमुख असतो. पहिला झाडूवाला असतो ना तो, आणि 8 नंबरचा वरचा येतो, त्यांना सगळ्यांना सारखा पेमेंट नसतं, त्यांचा दर्जा असतो. पहिला झाडूवाल्याला जर 1 रुपया असेल तर वरच्याला 2, त्याच्या वरच्याला 3, करता करता 8 रुपये असतो. आम्ही 25 लाख रुपये खर्च करून टेंबोड्याच्या नाक्यावर यज्ञ केला आहे, यज्ञ फेल गेला. त्याला एकच कारण आहे, ज्याच्यामुळे गेला त्याचा वाटोळा झाला. त्यांना माहिती मी वारंवार असं बोलतो, समाजाचे 25 लाख रुपये घालवलेत तुम्ही चुकीच्या गोष्टी. मी सांगत होतो यज्ञ असं नाही, असं पाहिजे, असं पाहिजे, भोगावं लागेल आणि भोगतायत ती लोक समाजाचा पैसा. कालच मी परवा दिवशी वाक्य बोललो, गावाचा भावाचा
देवाचा देवता देवता पैसा काय देवा समोरचा असलेला फलपण खाऊ नये. ते म्हटले आम्ही गणपतीला जागवतो रात्रीभर. अरे जागवतो जागवतो कालच आणली सगळी केली आणि छपरजन खाऊन टाकला. पत्ती शेणणारे हो गणपतीला झोपू दे जा तुम्ही झोपा जा. चालले गणपती जागवायला. एक दिवस जर गणपती उठला तर कमरेत एवढ्या जोरात लात मारीन ना बदामची राणी बोलायला राहणार नाही तुम्ही. ती काली दिसेल तुम्हाला किलोवरची. तिला असं वाटतं मला मुलगी झाली पाहिजे पण नवऱ्याला वाटतं मुलगा झाला पाहिजे. तिनं त्या होत्याला सांगितलं मंत्र म्हणतो ना कसला मुलगा होण्याचा मुलगी होण्याचा बोल. ते म्हटलं राजाने सांगितले मुला व्हायचा मुलगीचा बोल. गर्भ मला राहणार आहे थोडा नाही बोलणार मी राजाची एकनिष्ठ आहे. बॅग उघडली बघितल्या का कशा नोटा आहे म्हणे आहे घे चालता हो. तो म्हटला मग राय तुला मुलगी झाली आहे मग राजाने मला पकडलं तर चिंता करायची नाही. तुझा आधार कार्ड पॅन कार्ड सगळा नंबर बदलतो आणि ती परदेशात पाठवतो जा. तू निघून राजाला आनंद झाला पत्नीला गर्भ राहिला गर्भ राहिला मुलगा होईल मुलगा होईल आणि तिला झाली मुलगी. राजा चिडला ब्राह्मणांवर आहे ब्राह्मणांनो कशी काय मुलगी झाली मुलगा बनवा. धनसंपत्ती पैसा घेतला ना दक्षिणा वशिष्ठ विचार करायला कसे नाही मुलगी झाली. मग विचार केला अरे मंत्र चुके उलटे बोलले गेले मुलाचे मंत्र बोलायचे तर मुलीचे बोलले. मुलीचं नाव ठेवलं इला. भगवान शिवांना प्रार्थना केली शिवजी त्या मुलीला मुलगा बनवाना. भगवान शिवाच्या कृपेने वशिष्ठांकरता मुलीचा मुलगा बनवला. ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये ज्याने एका निमिषामध्ये स्त्रीचा पुरुष केला. निमिष मारे देह ज्ञानोबारायांची ताकद आहे. आता तो पुरुष बनला. आता पूर्वी स्त्री होती मुलगी होती आता मुलगा बनला. स्त्री होती तेव्हा तिचं नाव होतं इला. आता याचं मुलाचं नाव काय द्यायला पाहिजे काय दिलं असे सांगा तुम्ही. मुलगी होती तेव्हा नाव काय होतं इला. आता मुलगा झाल्यावर कोता. इला कोता एकच घरात अशीच कथा चालू होती आणि कोता असेल म्हणे. त्याचं नाव ठेवलं सुदुम्न. मोठा झाला वयात आला शिकारी करायला गेला आणि शिकारी करायला गेलेला असताना एका वनामध्ये गेल्यानंतर आश्चर्य असं घडलं जो घोड्यावर बसला होता तो घोडा घोडी बनला तो राजा स्त्री बनला. काय झालं स्त्री बनला परत श्रद्धा देवान सांगितलं माझ्या मुलाला मुलगी बनली तो त्याला मुलगा बनवा. भगवान शिवजी म्हटलं मी नाही बनवू शकत आता का कारण तो त्या वनात गेला ज्या वनात मी माझी पत्नी पार्वतीबरोबर राहत होतो. बरोबर मग तिथे राहत असताना आमची क्रीडा चालू होती ना अचानक काही साधू पुरुष आले त्यांना पाहून माझ्या पत्नीने आपल्या अंगावरती वस्त्र सावरली ती लज्जित झाली. त्या दिवशी ती लाजल्यामुळे ती म्हटली या पुढे या वनामध्ये तुमच्या व्यतिरिक्त कोणीही पुरुष आला तर तो पुरुष पुरुष न राहता स्त्री बनलं पाहिजे. अशा वनामध्ये आज सुदुम्न गेल्या मुले तो स्त्री बनलं आहे आता मी त्याला पुरुष बनवणार नाही. बनवला तर माझी पत्नी नाराज होणार थोडे तर बनवा. मग भगवान शिवाच्या कृपेनं तो कधी स्त्री बनायचा कधी पुरुष बनायचा. कोण सुदुम्न म्हणजे इला म्हणजे सुदुम्न न सुदुम्न म्हणजे इला. आता ही इला स्त्री असताना झालं काय ते एका आश्रमाकडे राहत होती. त्या आश्रमामध्ये बुध नावाचा ऋषी राहत होता. कोण बुध दत्तात्रयांचा भाऊ चंद्रमा अत्री आणि अनुसया मातेचा पुत्र. त्या चंद्राला दक्ष राजाच्या 27 राण्या दिलेल्या असताना देखील या चंद्राच्या गुरुची पत्नी बृहस्पतीची पत्नी तारा हिच्याशी संबंध आला आणि तारेला चंद्राचा पासून एक गर्भ राहिला. तो गर्भ म्हणजेच बुध तो ऋषी बनलाय. तोच बुध या यज्ञाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या इलेचा पती बनला स्त्री रूपात असताना. आणि या इला आणि बुधाची प्रेम कहाणी चालू झाली. यांना झालेला एक महान राजा ज्याचं नाव आहे पुरुरवा. या राजाची परंपरा चालू झाली ज्याच्या संस्थेनं ज्याच्या परंपरेने आम्हाला चंद्रवंश सांगितलं. सूर्यवंशाची परंपरा आहे.
पुढे तो राजा चांगला राज्य करू शकत नाही. एक महिना स्त्री बनायचा, एक महिना पुरुष बनायचा. मग त्याला पुरुषत्व प्राप्त करण्याकरता त्याने नवरात्रातल्या देवींची पूजा केली. देवींची पूजा करत असताना त्यानं स्त्री अवस्थेला असताना मंगळवारी लाल साडी, गुरुवारी पिवळी साडी असं करीत बसला नाही. ते असतात ना आपल्याकडे नवरात्रीला साड्या, त्या साड्यांचा ना देवीचा काही संबंध नाही. त्या साड्यांच्या रंगाचा आणि ग्रहांचा संबंध आहे बाबांनो. त्या त्या ग्रहाचा जो रंग असेल त्या त्या ग्रहाचा रंग त्या वारी घातला की त्या ग्रहाच्या देवतांची कृपा होते, बाकी काय. पुढे त्यांनी पुढच्या मुलांची उत्पत्ती करायची तयारी केली. त्याला इश्वाकू नावाचा मुलगा झाला. इश्वाकूला तीन मुलं झाली. प्रभू रामचंद्रांच्या वंशाला इश्वाकू वंश म्हणतात, प्रभू रामचंद्रांच्या वंशाला सूर्यवंश म्हणतात. त्यांची वंश आहे, त्यांची वंशावर मोठी आहे. याच घराण्यामध्ये त्या इश्वाकूबरोबर काही मुलं झाल्यात. अजून पुरुषद आहे, त्याच्यानंतर शर्यती आहे. या शर्यतीची एक मुलगी आहे सुकन्या. ती एकदा वनात त्यांच्याबरोबर गेली. फिरता फिरता एका वनात फिरताना काही दाशींना घेऊन फिरताना फुलपाखराच्या मागे लागली. फुलपाखरा उडता उडता एका वारुलाकडे गेला. त्या वारुलाला दोन छिद्र होती. छिद्रामध्ये पाहिलं तर काहीतरी चमकतं. काय चमकत असेल रे? काजवा असेल का? म्हणून काडी टोचण्याचा प्रयत्न केला. काडी टोचल्याबरोबर रक्ताची धार पडली. कोणीतरी ओरडू लागला, कोण तो हरामखोर ज्याने माझ्या डोळ्यामध्ये डोळ्यामध्ये काडी टोचली त्याला आताच्या आता शाप मी देणार. इकडे राजा होता. राजाचा घोडे, राजाचं सैन्य आणि स्वतः राजा याचं मल आणि मूत्र विसर्जन होणं बंद झालं. पोटं फुगली. राजाला समजलं या वनामध्ये चवन नावाचा ऋषी तपश्चर्या करतोय. या चवन नावाच्या ऋषीची तपश्चर्येमध्ये कोणीतरी भंग केला असेल आणि म्हणून हा तापला असेल. आपण त्याची क्षमा मागितली पाहिजे. इतक्या सुकन्या धावत धावत आपल्या वडिलांकडे मी, बाबा बाबा माझ्याकडून अपराध झालाय, कोणीतरी म्हाताऱ्या माणसाचं माझे डोळे डोळे माझ्याकडून डोळे फुटले गेले, तो शाप द्यायला तयार झालाय. मुली चिंता करू नकोस, चिंता करू नकोस, मी प्रयास करतो आणि चवनांसमोर तो पोचल. मी शर्यती अयोध्येचा राजा आहे, राजा आहे. माझ्या मुलीकडून चुकून पाप झालाय, फुकू चुकून अपराध घडलाय, तुमचे डोळे तिने फोडल्यात. वाचवा दिला, मारू नका दिला, तिला शाप देऊ नका. अरे शाप का देऊ नये? मी तुमच्या मुलीनं माझे डोळे फोडले. हा कोण आहे? हा तो आहे चवन, चवन मुनी. मोठे मुनी आहेत आपले, हा चवन. आणि या चवन मुनीचे तिने फोडले डोळे. आता चवन सांगू लागला, तुम्हाला एकच उपाय आहे. काय? मला आता या वयात माझी व्यवस्था करता येणार नाही, त्यामुळे माझी व्यवस्था करण्याकरता तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न माझ्याशी करा. तो म्हातारा ती तरुण, तो क्रोधी ती दयाळू. काय करावं काही समजेना. तो गडगंज झालेला आणि तिचं मन अजून माहेरीत सटलेलं. पण याला आता होकार दिला नाही तर अयोध्येचा नाश होईल, सगळ्यांना शाप देईल. म्हणून सुकन्येनं स्वतःहून सर्वस्वतः त्याग केला आणि त्या म्हाताऱ्याबरोबर आव. वडिलांना वाईट वाटलं, शर्यती घराकडे निघाला. मुलीचं लग्न करून दिलंय पण म्हातारपणात म्हाताऱ्या माणसाशी. काही दिवस निघून गेले, निघून गेले, निघून गेले. फार पुढचा काल आला आणि एक दिवस त्यांच्या दारामध्ये अश्विनी कुमार नावाच्या सूर्यपुत्रांचं आगमन झालं. अश्विनी कुमारांची पूजा या सुकन्येने केली. सुकन्यावर अश्विनी कुमार प्रसन्न झाले. काय पाहिजे? मला काही नको, माझ्या पतीला विचारा. तेव्हा चवन मुनी म्हटले, मला तरुण बनवा, माझ्या डोळ्यांमध्ये तेज द्या, माझे डोळे बरे करा. हे जर तुम्ही केलं तर सोमरसाचा अधिकारी तुम्हाला बनवेल. एक सिद्ध कुंड निर्माण केलं. त्या सिद्ध कुंडामध्ये देवांच्या या वैद्यांनी त्याला नेऊन बुडी मारली. बुडी मारल्यावर तिघे बाहेर आले, तिघे तेजस्वी तरुण. तिला काही ओळखता येत नाही. माझा पती नक्की कोणता आहे? तिने प्रार्थना केली, अश्विनी कुमार देवतांना माझा पती मला द्या. चवन मुनी तिला प्राप्त झाला तरुण. चवन म्हटला, काही चिंता करायची नाही, माझ्या हाताला सत्ता लागेल, मी तुम्हाला यज्ञातला आविर्भाव देणार. अश्विनी कुमार निघून गेली. कोण आहे चवन?
छवन कोण? तरुण बनतो छवन, डोळे येतात मोतीबिंदूला, आणि म्हणून तुम्ही तरुण राहावे, चांगले राहावे, त्यामुळे आमच्या कंपनीचा चवन प्रास खा, डावर डाबर चवन प्रास, त्याच्यामुळे नाव आहे. समजत ना? ती पूर्वी ना काही इंडिका नावाची गाडी होती, ते इंडिका नावाचा ग्रंथ आहे. मॅगेस्टेनिस या ग्रीक तत्ववेत्त्यांनी त्यावेळच्या चंद्रगुप्त मौर्याच्या जीवनाचं चरित्र ज्या ग्रंथात लिहिलं त्या ग्रंथाचं नाव इंडिका आहे. न ती इंडिका आपण फिरवतोय. नावं सहज येत नाही काय, पण नावं येण्याला काहीतरी मागची परंपरा असते. ब्रह्मदेवाने वरुणाच्या यज्ञामध्ये एक पुत्र उत्पन्न केला होता आणि त्या पुत्राचं नाव होतं भृगू. त्या भृगूच्या विवाह भृगूचा विवाह झाला पुलोमाशी, आणि पुलोमा जेव्हा गर्भवती होती तेव्हा या पुलोमाला प्रलोमा नावाच्या दैत्याने डुकराचा विष घेऊन पळून नेली. भृगू ऋषी ज्याने विष्णूच्या छातीवर लाथ मारली ना, त्याच्या बायकोला म्हणजे पुलोमाला प्रलोमा नावाच्या दैत्याने डुकराचा विष घेऊन पळून नेली. तेव्हा ती गर्भवती होती, तिच्या गर्भातला तो गर्भ असा चवित झाला आणि तो बाहेर पडला. गर्भ चवित झाल्यामुळे त्या मुलाचं नाव पडलं चवन. तो जन्माला येता क्षणी त्याने नजर रागाच्या भरात मारली आणि आपल्या आईला जो शत्रू निर्माण झालेला जो प्रलोमा आहे त्याला ठार मारलं. तो चवन, या चवनाला तारुण्य आलंय, म्हणला चवन मोठा तरुण. एक दिवस आपली मुलगी काय करते हे बघण्याकरता शर्यती राजा तिकडे पोहोचला. त्याने पाहिले की आपली मुलगी तिच्या मांडीवर कोणा तरुणाचा डोकं, त्याचे केस कुरवाल, ती कोण अशी हा तरुण? माझी मुलगी व्यभिचार करते, म्हाताऱ्याला दिली होती ना, तरुणाच्या नादी पडली अशी कशी काय? राग आला, धनुष्य काढला, बाण जोडला, बाण सोडणार इतक्यात विचार केला, पण माझी मुलगी तशी वागणार नाही विचारलं पाहिजे. जवळ आले, कोण आहे? कोण आहे तरुण? तिच्यात गोड आवाजात छवनजी बोलले, सासरे बुवा या. ते सासरे सासरे खाता सासरे पिता तरी त्यांना बुवा बोलतात. सासरे बुवा जावई तुम्हाला कोणता ब्रँड चालेल? सासरे बुवा सासरे जावई मेवणे एकत्र दारू पिताना मी पाहिले, आणि लग्न करताना ते विचारतात मुलाला काही सवय आहे की नाही. पिताना कशी पिता रे एकत्र बदमाश. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. वाईट वाटून नका घेऊ, नाही वाटला तरी मला काही फरक नाही पडणार. आपण संप्रदायी खाऊत, संप्रदायाच्या हिशोबात राहिलं पाहिजे. और इस दिल में क्या रखाई तेरा ही ना, आम्ही पण पिक्चर पाहिलेत ना. संप्रदायाच्या आपण जर चाली बोललो तर पुढची लोक पण संप्रदायाच्या चाली बोलतील. आमच्या भागात नाही चालत ते, आम्ही नजर मारली की चाल बंद होते. मागे इथेच मी काल्हेरमध्ये कीर्तनाला आलो होतो, अभंग होता ह्याची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. पहिलीच चाल एक चांगल्या गायकाने बोलायची सुरुवात केली, चालीचा स्वरच भारी होता. पिशवी राग हो रागाचाच आहे, रागात ऐका मला अजून ते बोलायचं पुढे संपलं नाही ते, हे यासाठी बोलायचं मला कृष्ण सांगतात ते कामं येतात. तेव्हा त्यांनी ती चाल लावली की ती रागाची नव्हती, ती मिश्राने घालली होती. त्यांनी लगेच चालत होते माझ्याबरोबर बऱ्याच वेळा मगर असतात, म्हणजे इथेच असतात असं नाही, इथे काय आम्ही काशीमध्ये पण काशी खाऊन आलेली माणसं आहोत. त्यांना माहीत आहे मला बाहेरच्या चाली चालत नाही, मला बिल्डिंग चालतात, चाली कशाला म्हणायचे आपण. ते नाही का एक सुंदर पिलू नावाच्या रागानं गायलं गीत,
मेरे काना चोलीन लुगडी, ते आहे गाणं पिक्चरचं, पण त्याच्यातला राग भावनिक आहे. जेव्हा जेव्हा पिक्चरची चाल जरी असली वाटत तरी तिच्या मागचा राग कोणता आहे ते बघून बोललं पाहिजे. आणि म्हणून म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही त्या साडी घातो म्हणजे ध्यानात येत. जेव्हा ते राग असले पाहिजे, कुठलाही राग कधीही चालत नाही, त्या त्या अंगाने असलं पाहिजे. आणि म्हणून मोठे आहात नरे तुम्ही, लोक तुम्हाला बोलवत आहे, तुमचा डिमांड मोठा आहे, या आमच्याकडे या. काय झालं, कसं तरुण झालास? काय नाही, अश्विनी कुमार आले होते यज्ञामधून, त्याने मला शेतकुंडातून बाहेर काढलं, आम्ही तरुण बनलो. पण त्यांना आम्हाला यज्ञातला आविर्भाग द्यायचा आहे आणि देऊ ना. मग शर्यती राजाने ते यज्ञ केलं आणि चवणांसाठी जावयासाठी त्यांना ते दिलं. अशी मोठी राजे होऊन गेले. त्याच्यात इश्वाकू नावाचा राजा झाला. इश्वाकूला तीनच मुलं झाली, विकुक्षी, निमी आणि दंडक. इश्वाकू, इश्वाकूच्या नंतर 62 पिढ्या गेल्या तेव्हा प्रभू रामचंद्र आले, त्यांना ठेवा. प्रमुख इश्वाकू आहे, इश्वाकू वंशाचा. त्याच्या घरात जो विकुक्षी जन्माला आला ना, तो यज्ञाकरता त्याला सांगितलं जा ससा घेऊ नये, आपल्या ससेचं मांस टाकायचं यज्ञामध्ये, यज्ञाची आहुती देताना, यज्ञाची पूजा पूर्ण करताना लागेल. तो गेला विकुक्षी वनात, मोठा मुलगा. गेल्यानंतर त्याने ससा पकडला, ससा पकडला, विचार केला घरी जाऊन ससा द्यायचा यज्ञाला, तोपर्यंत इथे भाजूनच घेऊन जाऊ. त्याने त्याला ससेल तिथंच भाजला. उशीर झाला, त्याला असं वाटलं आता यज्ञ पूर्ण होत आला असेल, यज्ञाला दाखवल्यानंतर खायचंच आहे, भूक तर लागलेली आहे. त्याने अगोदरच खाल्ला, अगोदरच त्या सशाला आदला म्हणजे खाल्ला. घरी आला, यज्ञाला तो ससा दाखवला. अष्टका श्राद्ध नावाचं यज्ञ आहे म्हणून ते दिलं जाते. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची श्राद्ध असतात, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ असतात. आता आता काय करावं, यज्ञ झाला पण यज्ञाची फलश्रुती प्राप्त होत नाही म्हणून राजाने विचारलं विकुक्षीनं, इश्वाकूनं, काय यज्ञ पूर्ण झाला नाही? वशिष्ठ म्हटला, यज्ञ यासाठी पूर्ण झाला नाही कारण यज्ञाचा प्रसाद उष्टा केला होता. ज्या मुलानं खाकलून लाव त्या मुलाला घरातून, विकुक्षीला वनात टाकून दिलं. विकुक्षीने ससा खाल्ल्यामुळे त्याचं नाव पडलं शशाद. पुढे विकुक्षी आपल्या वडील जगातून गेल्यानंतर परत येऊन इथे गादीवर बसला. जरी निमी होता, जरी दंडक होता, ते गादीवर बसले नाही कारण रामायणाच्या परंपरेमध्ये मोठाच मुलगा गादीवर बसला. याच विकुक्षीच्या घरात, शशादाच्या घरात परंपरा चालू झाली. दुसरी परंपरा नाही, निमिरावाच्या राजाची आहे. निमिराजाने यज्ञ केला, यज्ञाला त्याने आपल्या गुरु वशिष्ठांना बोलवलं, वशिष्ठजी यज्ञाला या. वशिष्ठ म्हटलं मी येणार नाही. का? कारण मी अगोदर ऑर्डर घेतली आहे. कोणाची? इंद्रराजाची. त्याची पूजा करून येतो. वशिष्ठ निघाले. पण निमीने विचार केला, आपण कधीही मरू शकतो. त्याने यज्ञ सुरू केला, पुढे आल्यावर आशीर्वाद देतील गुरुजी असं ठरवलं. यज्ञ चालू असतानाच तिकडचा यज्ञ आटोपून निमीच्या दारामध्ये वशिष्ठ आले. अरे मी येण्याच्या अगोदर यज्ञ सुरू केला. आला राग, त्याने दिला शाप, जा तुझं शरीर झडून पडेल. निमीने पण शाप दिला वशिष्ठांना, तुमचंही शरीर झडून पडेल. मग दोघं एकमेकाला बोलले, कसे काय बाहेर पडायचं? काही नाही, तुझ्या शरीरातून मंथन होईल. ज्या नगरीत मंथन झालं त्या नगरीचं नाव पडलं मिथिला. मंथनातून एक पुरुष निर्माण होईल. पुरुष निर्माण झालं त्याचं नाव पडलं जनक. देहाच्या विलग करून झालं, विदेह झालंय म्हणून त्यांना वैदेही जनक म्हटलंय. ही सीतामाईची परंपरा, विकुक्षीची, शशादाची परंपरा रामरायांची. सीतामाई ज्या जनकांच्या घरात आली, शीत म्हणजे नांगराचं फाल लागून ती पेटी लागली, पेटीमध्ये ती कन्या भेटली, शीत लागल्यामुळे सीतामाई. ती निमीच्या घराण्यात आली, मंथन केलं, मिथिला जन्मले, जनक, विदेही, वैदेही. तिसरा मुलगा शिल्लक होता, त्याचं नाव आहे दंडक. मगर तो दंडकला लय आगाव होता कारण त्याचा भाऊ साहेब राजा मोठा भाऊ, पण तसंच आगाव या दुसऱ्या भाऊला शाप दिला होता. आता हा दंडक काय करायचा? त्याला मार, त्याला मार, याची छेडकाड. बापाला वाटलं या मुलगा नसलेला बरा. वशिष्ठांनी सांगितलं, हे तुझा मुलगा हा चांगला नाही, वना थाकल. त्याला लागला हापूर. जाणार कुठं? देवांच्या पार्टीचा तो दुसऱ्या पार्टीत गेला. दैत्यांचा गुरु शुक्राचार्याकडे गेला.
शुक्राचार्याची त्यांनी सेवा केली. शुक्राचार्याचा तो शिष्य बनला दंडक. ठीक आहे, दंडक शिष्य बनला. बरेच दिवस सेवा चालू झाली आणि दंडकावर त्याचा विश्वास झाला. पण एक दिवस शुक्राचार्य घराच्या बाहेर गेले होते. दंडक त्याच्या आश्रमात गेला. आश्रमात गेल्यावर दंडकाची नजर शुक्राचार्याची मुलगी अर्जा हिच्यावर पडली. आश्रमात कोणी नाही हे पाहून दंडकाने तिच्यावर जबरदस्ती केली. काम निर्माण झाला. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला समजलं की मेलेली माणसं जिवंत करणारा माझा गुरु, याला जर समजलं की संध्याकाळी आपल्याला आज ठार मारेल. युपीचा होता तो, उत्तर प्रदेशात. तिथून त्याने पलायन केलं, डायरेक्ट महाराष्ट्रात आला. या महाराष्ट्रात सगळी या, बसा भोकंडी आमच्या, बसा. आला महाराष्ट्र. कोण? दंडक. संध्याकाळ झाले, गुरुजी घरी आले. त्याने पाहिलं झाडू मारलेले नाही, दिवे लागलेले नाही, मुलीचे केस विस्कटलेले, दुःख खिन्न असले त्यांनी मुलगी पारवा दुःखी खिनस असं आठवते ना. आणि त्याने विचारलं काय गं मरे काय झालं? बाबा माझी अब्रू लुटली गेली. कोणी? तुमचा शिष्य त्याने दंडक्यानं. तिथून हातात पाणी घेताना शाप दिला, दंडक जिथं असशील तिथं सातव्या दिवशी तुझ्या अंगावर इंद्रराजा स्वर्गातून धुलीचा वर्षाव करून त्या धुलीमध्ये गाडून तू मरो. इंद्राचा काही संबंध आहे का? त्यांनी इंद्राला सांगला ना का? ए ऋषी सांगतात आणि इंद्र करतो का केला असेल? काही इंद्राला निवडून येताना हे ऋषीतच प्रचार करत होते, साहेबांना निवडा असं असं सांगितलं. मला एकाने सांगितलं आहे की म्हणे आता साहेबांच्या नावाची कथा ठेवायची. बरं का रे? इलेक्शन आल्यांना ठेवा कथा, पण साहेबांमध्ये एक वाक्य बोलणार नाही. आधी सांगते, तुझा साहेब टाशला तरी चालेल, काय केलं ते नाही साहेबांची. आम्हाला देवापेक्षा मोठे आले का तुम्ही? तुम्हीच देवाला प्रार्थना करता निवडून आलं पाहिजे, तर देव देवाची पूजा आम्ही करता. मग तुमच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत ना? तुम्ही फक्त राजे आहात, आम्ही महाराज आहोत. ते ध्यानात ठेवा. आम्ही नाही पाया पडत तुमच्या, तुम्ही आमच्या पाया पडता. कायम पडत राहा, बुद्धी स्थिर होईल. त्या दंडकाने पलायन केला या नाशिकमध्ये. पंचवटीच्या परिसरामध्ये तो पोहोचला आणि त्याच्या अंगावर धुलीचा वर्षाव सुरू झाला. मांड्यांपर्यंत, पटोरीपर्यंत, गुडघ्यापर्यंत, करता करता कमरेपर्यंत, छातीपर्यंत बेंबी झाकली गेली. कमरेपर्यंत आलेली ती माती, ती वालू घशापर्यंत आली. आता तोंडात माती जाणार, नाका तोंडात जाणार आणि तो मरणार. इतक्यात गुरुजी प्रसन्न झाले. ए हरामखोर, माझ्या मुलीवर ती प्रसंग केलास मरशील, आत्ता मरशील. कसा वर्षाव केला, कसा मारतो बघ, तडफडशी. तो म्हटला, गुरुजी तुम्ही मला तेव्हाच शाप देऊन मारायला पाहिजे होता, एवढे दिवस नको ठेवायला पाहिजे होता. 7 दिवस मला फार भीती वाटत राहिली, पण काय करू, मी पापी आहे, मी फार मोठं पाप केलं. तुमच्या मुली वाईट वागायला नको पाहिजे होतं, माझी चुके 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 सांगू लागले. ठीक आहे, बोल काय बोलायचे पुढे. तेव्हा दंडक म्हटला, गुरुजी माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा, तुला जिवंत नाही सोडणार मी, नका सोडणार. पण इच्छा तर पूर्ण करते. काय इच्छा आहे? माझी एकच इच्छा आहे, मी ज्या ठिकाणी मरेन तिथे अरण्य तयार होणार आहे, त्या अरण्याला माझं नाव द्या. आणि म्हणून दंडकावरून त्या अरण्याचं नाव पडलं दंडका अरण्य. ऐका मजा, विकोक्षी शशात बनला, त्याच्या घराण्यामध्ये प्रभू रामचंद्र आले. इश्वाकूचा दुसरा मुलगा निमी, निमीच्या शरीरात मंथन. मिथिला नगरी जनक, जनकांच्या घराण्यामध्ये शीतामाई आली. दंडकापासून दंडकारण्य तयार झालेले. या दंडका अरण्यामध्ये शीतामाईला चोरून नेली रावणाने. या स्टोऱ्या जोपर्यंत समजत नाही ना, तोपर्यंत रामायण समजणार नाही. आपल्याकडे रामायण फार भारीच असतात, तशी नाचली पाहिजे. लग्न काय, ना आईस्क्रीम काय, इथं गायकांना वेळ द्यायला टाईम नाही आमच्याकडे. पण ते तसं असल्या मस्त, लोक लग्नाला येतात, मजा येतात, लोकांना नाचायला पाहिजे ना, तर पाहिजे. बस देव एक दिवस आपल्याला नाचवील, त्याच्या अगोदर देवाच्या खाडीत नाचायला लागा. दंडकारण्य तयार झालं, परंपरा सुरू झाली. युवानश्व नावाचा राजा जन्माला आला. युवानश्व नावाच्या राजाला
मूल होत नव्हतं, म्हणून त्याने यज्ञ केला. यज्ञातून देवता प्रसन्न झाली, यज्ञ जल बाहेर पडलं. यज्ञ जल घेऊन यज्ञ देवता बाहेर पडली. ऋषींनी विचार केला, आता राजाला दिलं तर रात्रीची वेळ आहे, राजा चुकून कुठेतरी ठेवीन, आणि म्हणून आपण हा जल कोणाला तरी द्यायचं तो उद्या देऊ. तसंच पाणी ठेवलं झोपले. राजाला त्याच रात्रीला तहान लागली. झोपेतून उठला, पाणी कुठं आहे बघण्याकरता निघाला. पाहत होता यज्ञशालेमध्ये एका बडक्यामध्ये पाणी आहे. पाणी आहे ना, मंतरलेलं जल राजाला माहिती नाही. ते यज्ञ जल तो घटाघटाघटाघट प्यायला प्यायल्याबरोबर त्या राजाला सकाळी समजलं की दरबारात चोरी झाली, राज्यात चोरी झाली. काय चोरी झाली? काय नाही, आपण यज्ञाचं इथं जल ठेवलं होतं ते चोरी झालं असे ऋषी म्हटले. राजा म्हटला, चोरी नाही झाली, मी रात्री प्यायलो. बरं का नाही का? अरे राजा, त्या मंत्राने निर्माण केलेल्या जलाचं सामर्थ्यही असं आहे की जो पिणार त्याला मुलगा होणार. म्हणजे तू प्यायला तुला गर्भ राहणार. आणि युवानश्व नावाच्या राजाला गर्भ राहिला. या युवानश्व नावाच्या राजाला जेव्हा गर्भ राहिला तेव्हा त्याला गर्भातून बाहेर पडता येत नाही, म्हणून ऋषींनी त्याचं पोट फाडलं. त्या काखेतून एक मुलगा जन्माला आला. त्या मुलाला खाऊ पाहिजे, जेवण पाहिजे. ते जेवण मिळत नाही, अन्न कोण देणार, कोण स्तनपान करणार, याकरता स्वर्गातला राजा इंद्र खाली आला. त्याच्या हातातल्या बोटामध्ये, करंगलीमध्ये अमृत होतं. ते अमृत त्यानं त्या मुलाच्या तोंडामध्ये दिलं आणि म्हटला, मा धाता, मा मी धाता त्याचं धारण पोषण करीन, इंद्र म्हटला. आणि म्हणून त्या युवानश्वच्या मुलाचं नाव पडलं मानधाता. तुम्ही ओंकारेश्वरला कधी गेला तर ओंकारेश्वर नगरीचं नव्हे, ओंकार मानधाता मोठा राजा होऊन गेला. मानधाता एक बलवान राजा होऊन गेला की ज्याची सत्ता ओंकारेश्वरमध्ये आपल्याला आजही पाहायला सापडते. ज्याला आई नाही फक्त बाप आहे. पावसा याच्यापेक्षा जोरात पण फक्त 3 तास म्हणजे आमची कथा पण पूर्ण होईल. त्याला शतबंधूची कन्या बिंदुमती इतिहासी विवाह झाला मानधाताचा. त्यांना 3 मुलं झाली, पुरुकुस्स, अंबरीश ज्याच्यामध्ये देवाने 10 अवतार घेतले, आणि 3रा मुलगा होता मुचकुंद. या मुचकुंदाचाच पुढचा अवतार आहे पुंडलिक राया, ज्याने देवाला विकेवर कायमचा उभा केला. त्याला 50 मुली होत्या. या 50 मुली द्यायच्या कोणाला हा प्रश्न होता. 50 मुली द्यायच्या कोणाला काही कलेनं. इतक्या सौभरी ऋषी तिथे आले आणि सौभरी ऋषींना काही कारणास्तव, फार मोठं कारण आहे, काही कारणास्तव मानधाताने आपल्या 50 मुली दिल्या. सौभरीची मोठी परंपरा. रामायणामध्ये वेगवेगळ्या ऋषींच्या कथा येतात, त्यामुळे त्या कथा इतके विस्तृत आहेत. एखाद्याचा विचार ऐकला की मग दुसऱ्याचा विचार समजतं. एवढे विचार ऐकता ऐकता तुमची डोकी आऊट व्हायची, एवढं ध्यानात नाही राहणार मग. पण ऐकायला गोड वाटतं ना. बस याच घराण्यामध्ये सत्यवादी हरिश्चंद्र जन्माला आला. याच घराण्यामध्ये सत्यव्रत करणारा राजा त्रिशंकू जन्माला आला. त्रिशंकू 3 गोष्टी शंकूसारख्या टोचल्यामुळे त्याचं नाव त्रिशंकू पडलं. काय गोष्टी चुकीच्या होत्या त्याच्या जीवनाच्या की त्याला त्रिशंकू बोललं गेलं. तो खऱ्या अर्थाने त्रिशंकू नसून सत्यव्रत होतं. सत्य वागण्याचं त्याने व्रत केलं होतं. कोण आहे हा? हा इश्वाकूच्या राज्यातला, इश्वाकूच्या घरचा हा राजा आहे त्रिशंकू. त्याने 3 गोष्टी चुकी केल्या. 1, पितृघात. पितृचं वडिलांचं कधी ऐकलं नाही. 2, आपल्या गुरुची गाय त्यानं ठार मारली. 3, ब्राह्मणाची मुलगी लग्नामध्ये उभी असताना, अष्टक चालू असताना त्यांनी पळवून आणली. एकतर गोचा दोष, एकतर पित्याचा दोष आणि एक गायीचा दोष. हे 3 दोष त्याला शंकूसारखे टोचू लागल्यामुळं त्याचं नाव पडलं त्रिशंकू. सत्यव्रताचा पिता त्रिबंधन अरुण हा पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करत असताना या त्रिशंकूच्या गोष्टीचा विचार आला. इंद्रानं त्यावेळी अयोध्येमध्ये 12 वर्षे पाऊस पाडला नव्हता.
त्यामध्ये सर्वत्र दुष्काळ. विश्वामित्र आपल्या पत्नीला घरात ठेवून कौशिका नावाच्या नदीच्या तीरावर तप करण्याकरता गेला. दुष्काळ असल्यामुळे खायला काही नाही, काय खाणार, कोणी काही द्यायला नाही. त्रिशंकूला तो शाप लागला होता, तो भटकत होता. इकडे राज्यातले विश्वामित्राची पत्नी भुकेने व्याकुळ झाली होती. तिने विचार केला हे दुःख जावं याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत. तिला होती 3 मुलं. विश्वामित्राची 3 मुलं तिने घेतली आणि मधल्या मुलाच्या गळ्यामध्ये एक काडी बांधली आणि बाजारात गेली. तेव्हा नियम असा होता, ज्याच्या गळ्यामध्ये एखादी काडी बांधली आहे त्याला विकलं जायचं. मधला मुलाच्या गळ्यामध्ये काडी यासाठी बांधली की लहान आणि मोठ्या मुलाला मी सांभाळू शकते. माझा पती विश्वामित्र कौशिका नदीच्या तीरावर तप करायला गेला. आता मी काय करावं? त्या मुलाला विकायला घेऊन जाताना या सत्यव्रतानं पाहिलं, अरे काय विकते, मी मदत करीन. आणि त्याने मदत केली, परंतु त्या मुलाच्या गळ्याला काडी असल्यामुळे त्या मुलाला गळ आलं आणि म्हणून मुलाचं नाव पडलं गालव मुनी. विश्वामित्रांचे पुत्र आहे. हे नको, ते गाणं पाहिजे का? आला आला वाला पावसाचे धारा. प्रामाणिक लोक आहेत, पण ते 10 लाख रुपये ठेवा म्हणजे समजेल तुम्हाला. ऐका, सत्यव्रत म्हणजे त्रिशंकू त्याने सत्य बोलण्याचं व्रत केलं. एक दिवस असं झालं, तो शांत बसलेला असताना समोरून एक गाय आली. ती कसबाच्या हातातून सुटली होती. तो बोलवत होता पकडा पकडा पकडा, कोणी पकडत नव्हता. ती गाय त्याच्या समोरून गेली सत्यव्रताच्या. तो कसा वाला तो म्हटला ए पाहिली का गाय? आता हो म्हणावं तर गाय सापडेल, आणि गाय सापडली तर तिच्या वधाचा अर्धे पाप लागेल. नाही म्हणावं तर खोटे बोलण्याचा दोष लागेल. आपण तर सत्यव्रत केलं आहे, काय उत्तर द्यावं? त्यानं उत्तर दिलं, जिसने देखा है वो बोलती नाही और जो जबान बोलती है उसने देखा नाही. तो म्हटला येड आहे, काही खरं सांगितलं. याच सत्यव्रताच्या घरामध्ये स्वप्नामध्ये अयोध्या दान देणारा आणि स्वतःला विकून दक्षिणा देणारा राजा हरिश्चंद्र जन्माला आला. त्याचा मुलगा रोहिदास जन्माला आला. अशी मोठी परंपरा चालू असताना या घराण्यामध्ये सगर, अंशुमान, दिलीप, भगीरथ ज्यांनी गंगा स्वर्गातून खाली आणली आणि पूर्वजांना मुक्त केलं, कपिल मुनींचा आशीर्वाद घेतला, यांच्याच घराण्यामध्ये खटवांग नावाचा राजा झाला. एकता सुतला खटवांग रायाची आणि भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. स्वर्गात गेला होता युद्धाला मदत करायला राजाना, आणि युद्धाला स्वर्गात गेल्यानंतर जिंकला. जिंकल्यानंतर इंद्र म्हटला बोल काय पाहिजे? काही नको,
जे देशील ते भोगण्याकरता आयुष्य किती ते सांग. त्याला सांगितलं एक घटका आयुष्य शिल्लक आहे. एकत्ता जर शिल्लक असेल तर मृत्यू लोक जाऊच कशाला. तिथं ज्ञानस्मरण सुरू केलं आणि एका तासात त्याला मुक्ती प्रदान झाली. एक तास उरला खटवांग रायासी भाग्य दश्या कसे प्राप्त झाली. हरि मुखे गाता हर परिचिंता या नाही मागुता जन्म घे. खटवांग राजाला एका तासात मुक्ती प्राप्त झाली ही सगळी वाक्य त्यांना ऐकली परीक्षितानं आणि मनात वाटलं अरे आपल्याकडे इथं 7 दिवस आहेत आपण जिंकणार, आपल्याला मरणाचं भय राहणार नाही. पुढे जाऊन अनेक राजे झाले. अनेक राजामध्ये दिलीप, अज, दशरथ आणि मग प्रभू रामचंद्र अवतारला आले. 9:17 झालेली आहेत. थोडक्यातच सांगेन पण सांगेन. प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ, सगळे जे राजे होते ना स्वर्गात युद्धाला जाऊन इंद्रराजाला मदत करायचे, फक्त प्रभू रामचंद्र असे झाले की ज्यांना स्वर्गात जायची गरज पडली नाही. स्वर्गात जाऊन ज्यांना मारायचं होते ते रावण इकडेच येऊन थांबला होता. आपला जाच कशाला तिकडं. दशरथ नावाचा राजा अजय नावाच्या राजाच्या घरात जन्माला आला. अजयला मूल नाही बरं का, अजयला मूल नाही. त्याने यज्ञ केला आणि यज्ञ कशा करतात तर पुत्र प्राप्ती करतात. ऐका कथा मस्त आहे. मग मुलगा होत नाही म्हणून यज्ञ केला. यज्ञाच्या ब्राह्मणांना सांगितलं मला मुलगा पाहिजे. चालेल, किती दिवस चाले यज्ञ. यज्ञ 10 दिवस चालेल. चांगलं. पहिल्याच दिवशी यज्ञातून समोर बसला होता राजा अज. समोर पाहिला तर सोन्याचा रथ निघाला. स्वर्गातला राजा इंद्र खाली उतरला, म्हटला हा रथ मला दे. या येऊन सोन्याचा रथ तुम्हाला काय काम, मला तर मुलगा पाहिजे. दुसऱ्या दिवशी दुसरा रथ निघाला. करता करता 4-5-7 दिवस सोन्याचा रथ निघायचा आणि तो इंद्र रोज यायचा, सांगायचा मला रथ द्या घेऊन जायचा. 7व्या दिवशी विचार केला अरे हा रथ मागतो कशाला, तिकडं का सोनं कमी आहे द्यायचं नाही. 7व्या दिवशी पुन्हा रथ निघाला, म्हटलं ए काय सोन्याचा रथ द्या ना मला. नाही देणार कशाला पाहिजे, नाही नाही द्या ना द्या, मी इंद्रराजे आहे, मी पण अजयराजे देणार नाही. अरे का देणार नाही, तुझ्या घरच्या लोकांनी अयोध्या दान केली, तुझ्या घरच्या लोकांनी काय नाही केलं सांग ना. दानशूरपणासाठी राज्याचा त्याग करणारी लोक त्या घरचा दानशूर तू. यज्ञयुतम मेरू सुवर्ण दानम या न्यायानं सर्वस्वचा त्याग करणारे रघु त्याच्या घरचा तू दान देणं जा घेऊ. 7वा रथ दिला, 8वा दिला, 9वा सोन्याचा रथ दिला. यज्ञ काही पूर्ण झाला नाही आणि पुत्रही प्राप्त झाला नाही. शेवटी अजयाने ब्राह्मणाला विचारलं आणि रोज रथ निघतो मुलगा पाहिजे मला, रथ काय देता. राजा सांगू उद्या यज्ञ पूर्ण होणार आहे, 10वा रथ निघणार आहे. रोज प्रत्येक रथात एक मुलगा असतो, तुम्ही समोर खाली बसलाय तुम्हाला रथात काय ते दिसत नाही. स्वर्गातल्या राजा इंद्राला रथात मुलगा हे दिसतं आणि म्हणून तो मुलगा घेण्याकरता आलाय. तुझ्याकडे मुलगा मागितला तर तू देणार नाहीस, रथ मागतो आणि रथ तू देतोस, रथासहित त्याला मिळतो. आता युद्धाला तुम्हाला जायची गरज ठेवणार नाही का. असं करता करता 9 रथातली 9 मुलं तो घेऊन गेलाय. उद्या 10वा रथ निघेल, याच्यातला मुलगा जर तू ठेवला नाहीस तर तुला मूल होणार नाही, अयोध्येला राजा राहणार नाही. शेवटचा दिवस 10वा दिवस यज्ञातला रथ बाहेर निघाला, 10वा रथ होता. इंद्र आला म्हटला शेवटचा रथ दे मला, परत कधीच मागायला येणार नाही. तो म्हटला रथ पाहिजे घेऊन जा, पण रथातला मुलगा ठेवून जा. त्या रथात मुलगा सापडला. 10व्या रथामध्ये मुलगा भेटला म्हणून त्या मुलाचं नाव ठेवले दशरथ. प्रभू रामचंद्रांचे वडील यज्ञातून रथातून निर्माण झालेत आणि प्रभू रामचंद्र देखील यज्ञाच्या प्रसादातून झालेत. याला धर्मशास्त्र आणि योगशास्त्र म्हटलंय. आणि महाभारतामधली जी संतती आपण पाहिली ती नियोगशास्त्राची आहे, व्यासांच्या पासून झालेली आहे. म्हणजे स्वतःचा पती असताना त्याच्यापासून न होता अन्य पुरुषाकडून झालेली नियोग. पुढे जाऊन कुंती मातेला देवांच्या मंत्राने म्हणजे पतीपासून न होता नियोग, मराठीत त्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. असं आहे ते योग नियोग असे शास्त्र आहेत आपल्याकडं.
दशरथ राजा झाला, नव भाऊवर्ती होते आणि जेव्हा इंद्राला अडचण आली ना तेव्हा हात दशरथ तिथे गेला आणि त्याने युद्धात जिंकून दिलं. जाताना बरोबर स्वतःची पत्नी कैकेयी माता होती. रथाचा इंद्राच्या युद्धामध्ये या दशरथाच्या रथाचा चाक तुटला म्हणून तिनं त्या आसाला धरून ठेवलं होतं, म्हणून युद्धामध्ये राजा जिंकला. राजा जिंकला म्हणून त्याने आपल्या आवडत्या प्रेम करणाऱ्या राणीला वचन दिलं, स्वर्गात वचन, रघुवंशाच्या राजानं दिलेलं वचन, तू मागशील त्या दोन गोष्टी देईल. तेव्हा तिने स्वर्गात दोन गोष्टी मागण्याचं कबूल केलं आणि ते मागण्याकरता मृत्यूलोकात तिने मागितलं, माझ्या मुलाला म्हणजे भरताला अयोध्येची गादी भेटली पाहिजे एक, आणि दुसरी गोष्ट अशी आहे रामराया वनामध्ये 14 वर्ष गेला पाहिजे दोन. वास्तविक दोन्ही मागण्या चुकीच्या. का? कारण मोठा मुलगा असताना छोटा मुलगा गादीवर बसत नाही, विपक्षीचा आपण विचार करून आलो. आणि प्रभू रामचंद्र वनात जावं असं तुम्हाला जे वाटतं ते त्यासाठी न वाटता दुसऱ्या अन्य कारणासाठी वाटतं. अशी ही परंपरा चालू आहे ना. या परंपरेमध्ये दिलीप नावाचा राजा झाला. तुम्ही रघुवंश वाचलं ना की तुमच्या ध्यानात येत तो रघुवंश कालिदासांचा. फार विद्वान होते कालिदास, फारच विद्वान. त्यांनी खंडकाव्य लिहिलं मेघदूतम. त्याने एक गाणं आपण बोललो, मेघारे मेघारे तू आके बघ एवढं पडतं परसारे, ते मेघदूतमचं आहे. ते पिक्चर बघायचे कधी कधी, खूप चांगले असतात, मला आवडतं, मी बघतो पिक्चर. तो पिक्चर बघितल्यावर आता मला समजायला लागलाय, जो सुरुवातीपासून दुसऱ्यांना त्रास देतो तो पिक्चर संपल्यावर मेलेला असतो. तर त्या पिक्चरात दोनच गोष्टी असतात, एक तर कुठल्या तरी हिरोईनीच्या मागे तो लागलेला असतं म्हणजे काम घेतलेलं असतं, किंवा दुसऱ्यांना लुटून त्यांनी संपत्ती गोळा केलेली असतं म्हणजे तो दुर्योधन बनलेला असतं. दुर्योधन पण मरणार आहे ना, रावणही मरणार आहे, संपलं पिक्चर. हे पिक्चरातून आपल्याला हेच शिकवतात की हे बघा आणि आता तरी सुधरा. पण आपण हा 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 कोणा गावाचं राजा तिने मोठा राजा खटवांग नावाच्या राजाचं नाव पण दिलीप आहे. हा तो खटवांग वेगळा, हा दिलीप वेगळा. खूप घाई होते तुम्हाला ऐकायला पण, पण रामायणच झालं पाहिजे होईल. त्या दिलीप राजानं स्वर्गात जाऊन युद्ध केलं, मदत केली, जिंकला आणि खाली आला, धुदुंबी वाजू लागले. बरीच वर्ष झाली मूल होत नाही, अयोध्येच्या राजांना मूल होत नाही, हात दुखणं होतं, बाकी दुखणं नव्हतं त्यांच्याकडे. पुत्रहीनस्य किम राज्यम अशी अवस्था. खाली उतरला, उतरल्यानंतर मूल होत नाही म्हणून वशिष्ठांना प्रार्थना केली, आम्हाला मूल का होत नाही, मूल झालं पाहिजे, माझी पत्नी सुदक्षिणा हिला मूल होत नाही, काहीतरी करा. त्यांनी सांगितलं मूल झालं असतं पण होणार नाही. का होणार नाही? कारण तुम्ही स्वर्गातून खाली येत असताना दुदुंबीचा आवाज येत होता तेव्हा तुम्हाला शाप कामधेनू मातेनं दिलाय. कारण काय? तुम्ही तिला नमस्कार केला नाही म्हणून, माझं लक्ष नव्हतं ते सांगू नका, तिला नमस्कार केला नाही ना म्हणून तिने शाप दिलाय, तुम्ही निपुत्री खाल. मग उपाय काय? उपाय एकच. काय उपाय? एक उपाय. अरे काय? तुम्ही त्या कामधेनूची 21 दिवस सेवा करा, मग ती प्रसन्न होईल. कुठे कामधेनू? म्हणजे स्वर्गात गेली. आता तिची एक मुलगी माझ्याकडे सूरनंदीने, तिची सेवा करा 21 दिवस. राजा दिलीप आपली पत्नी सुदक्षिणीला घेऊन वनात गेले. नुकते प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊन वनात नाही गेले. हे आधी हे ध्यानात घ्या, त्या अगोदर राजा दिलीप पण गेलाय सुदक्षिणीला घेऊन वनात. त्या अगोदर हरिश्चंद्र राजा पण वनात निघाला ना, बायकोला विकण्याकरता निघवलाय. तुम्ही कामाला जा, मम्मी उपाशी राहील. घरी आल्या समजत की मॅगी संपली असं असतं का? दुसऱ्यांना घरच्या मोठ्या लोकांना लपून खाल्लं की दोष लागतं. ती म्हातारी उठली, घराच्या समोरून झाडू मारली. सुनेला विचारत होती रात्री, जेवतेस का? नाही मला आज काय भूक नाही आई. पण म्हातारा घराच्या भोवती झाडू मारत होता. झाडू मारता 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 त्याला एक वस्तू सापडली, तिला एक वस्तू सापडली. एक दरवाज्यातून फेकलेली होती, एक मागच्या खिडकीतून टाकलेली होती. म्हातारे म्हटले, गुड डे संपला कालच, कशावरून? हा बघा कागद. तेव्हा सण सांगत होती, मला भूक नाही, माझं पोट जरा भरलं.
सासरा म्हटला मागच्या खिडकीला झाडू मारत होतो तेव्हा भेटला चमचमचा पॅकेट. आई वडिलांना टाकून हराम खोराव खात असाल आणि त्याच्या पुण्य तिच्या जोरात करत असाल तर एकच मार्ग आहे, प्युअर नरक. आई वडिलांची सेवा पाहिजे. ज्या देवाच्या पूजा करायला जाता ना तो देव पण त्याच्यासाठी आलाय ज्याने आपल्या आई वडिलांची सेवा केली. आईला पैसा भेटला ना त्यांनी गाडी घेतली ना बापाची रिटायरमेंट आली त्याचं ना पेट्रोल टाकलं ना आई सांगितलं यंदा 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 पंढरपुरात मी तुला आपल्या गाडीत नेणार, आपल्या आईच्या पैशाची गाडी, पाचच माणसांची गाडी. चार दिवसापूर्वी आपण ठरलं परवा जायचं इतक्यात बातमी आली. मेवणीने फोन केला भाऊजी आमची पण इच्छा होती तुम्ही नवीन गाडी आम्हाला का नाही याची तयार व्हा पण आमचा पिंट्या पण बरं आहे चालत. पाच जण हे दोघं ना मेवणी तो साडू त्यांचा पोरगा गाडीत बसला टोल नाका पार केला ना आईला फोन केला आई पंढरपुरात जाम गर्दी आहे. आपल्या शहरातून पंढरपुरात जायच्या ज्या बस लागल्यात ना त्यांना 1500 रुपये मी भरल्यात तुमच्या दोघांचे, तुम्ही त्या बसमध्ये या. हराम खोरावं निव्वल नरक असेल त्यांना ठेव. समजू नका तुम्ही सुनाव तुम्हाला चापडलाच पाहिजे. कोणत्या सुनाना त्यांना का विसरू हां, आणि कोणाच्या सुनाना त्यांना अजिबात देतो नका. स्वतःच्या आया तुम्हाला चांगल्या वाटतात आणि सासवा वाईट वाटतात का तुम्हाला? त्यांना जर मुलं चांगली झाली नसती ना तर तुम्ही अजून शांभालाच करीत राहिले असते तिकडं गुरुवारच्या पोत्या वाजी. ते पहिलं चांगलंच होतं रे ते गाणं, पोरी तुला पती कसा पाहिजे, पार्वती पती महादेव द्या भोल्या शंकरासारखा. आणि मग तशी गाणी असायची त्या बाया पण ना नवऱ्याचा मार खायची पण जिंदगी जगायची. गाणीच बदलला रेतीवाला नवरा पाहिजे. धंदे पण बंद झाले नवकर रस्त्यावर म्हणाली त्या गाण्याने जेवढा वाटोला केला या समाजाचा ना तेवढा कोणी नाही केला. मग रिक्षावाल्यांचा गाणी निघला त्यांनी वाट लावली. त्याच्यानंतर ती बाई नाही का रे ती येडी शिकलेली नव्हती ती पालघरच्या स्टेशनपासून काय तिचं नाव मंदाबाय शिकलेली नव्हती. अजून एक बाई आली ती मागे चक्रा नखरा नखरा काय तिचं नाव गप्पस ना शांताबाई ना होय ना तिचा. हे गाणी जी आहेत ना ती थोडा वेळ राहतात पण रूप पाहता लोचनी तुकोबाजांची प्रमाण आज तागा येते कारण ती 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 तुमचं कल्याण करणारी आहे. आता शांताबाई बोलायचा का कांताबाई बोलायचं ते आपण ठरवायचं. सुदक्षिणा गेली पूजा करू लागली त्या गायीची. 21 दिवस गायीची पूजा. नियम काय? रोज गायीला धुवायची, तिला चारा घालायचा, चरायला न्यायची, तिचं दूध काढायचं, आधी बछड्याला द्यायचं, राहिलेलं दूध काढायचं, आम्हा ऋषींना आणून द्यायचं. रोजचा नियम. 20 दिवस झाले राजाला वाटलं 21वा दिवस जिंकणार, शेवटचा दिवस. 21वा दिवस परीक्षेचा दिवस. एका वटवृक्षाच्या झाडाजवळ ती गाय गेली, जेवढ्याची पापणी हलते ना हलते इतक्यात पाहिलं राजाने अरे आणि त्या गायीच्या वरती एक सिंह बसलाय तो तिला खाणार, सिंहाने तिला खाऊ नये याकरता त्यानं धनुष्याला बाण लावला. ओढणार इतक्यात दिलीपाचा हात अडकलला. जार ते हात अडकतं आपण स्वर्गात जिंकलेले राजे आज सिंह आपल्या हातून मरत नाही. कोण आहेस? तो म्हटला मी राजा आहे. तू राजा आहे? मी पण राजा आहे. माझं नाव दिलीप आहे. अरे तू राजा आहे पण तिकडच्या वार्डाचा, तू जंगलात आहे जंगलाचा मी राजा आहे सिंह. या राजाचा राजा तिकडं चालत नाही पण विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणे माझ्या गाईला सोडून द्या. नाही सोडणार का? कारण भगवान शिवानं हे वटवृक्ष बनवलेलं आहे, पार्वती मातेनं या वटवृक्षाच्या संभाल करण्याकरता मला ठेवलंय. कोणी लाकूड तोड्या येईल ते तोडू नये म्हणून मी इथे राहिलोय. मला भूक लागल्यावर काय? तेव्हा त्यानं उत्तर दिलं होतं इथे तुला भूक लागेल तेव्हा जो प्राणी येईल त्याला तू खायचं. आज ही गाय आली, आज माझा शनिवार नाही, मी ही गाय खाणार. शुक्रवारी त्याला समजला शिल्लक राहिले करायचं काय, त्यांनी फ्रीजमध्ये ठेवला. सकाळी उठला अरे बापरे शनिवार आहे काय करावा, परत वरच्या फ्रीजमध्ये ठेवला, रविवारीपर्यंत वाट बघितली. असंच असतं ना, लोक आम्हाला सांगतात तेव्हा समजतं, आम्हाला काय माहिती. ती माणसं
ती माणसं अख्खा श्रावण करतात. मग भाग्यवानच आहेत ना रे, सोपं नाही आहे. आठवण आली तरी खात नाही. किती आपल्या इंद्रियांवर प्रभाव. तर म्हटलं काय सोडणार नाही, सोडा ना. आईच्या आईला नमस्कार नाही केला ना म्हणून मला मूल होत नाही. आता ही मेली तर म्हणजे संपलंच आमचं आयुष्य. काय करू, काही करू नका, काय सोडा. सोडीन पण मला खायला पाहिजे. मला खा राजा, स्वतःला खायला द्या. तयार झाला राजा, तिथे खाली बसला वटवृक्षाखाली. डोळे बंद केले. सिंह खात नाही म्हणून पाहिलं वरती. वरती पाहत होतं भगवान शिव प्रकट झाली, पार्वती माता प्रकट झालेली. ती गाय तिथे गेली. देवता प्रसन्न झाले. आणि प्रसन्न आहे, बोल बोल काय पाहिजे. काही नको. सिंह प्रकट झाला, काही नको. माझी गाय सोडा, सोडली. ते गायीला सोडल्यानंतर ती गाय आणली, तिची पूजा केली, वासराला दूध पाजलं, शिल्लक राहिलेलं दूध काढलं, गुरुजींना दिलं. गुरुजी प्या, तुमच्यासाठी दूध आहे. अरे आज हे दूध आम्हाला नको. नको नको. आज हे दूध तुला प्रसन्न होऊन द्यायचं आहे. तुझ्या राणीला सुदक्षिणीला बोलव. सुदक्षिणीला सांगितलं हे दूध तू पी. हे दूध पिण्याचा परिणाम होईल, तुला एक चांगला मुलगा जन्माला येईल, ज्याच्या नावावरून हे वंश चालेल. आणि या सुदक्षिणा नावाच्या राणीला गर्भ राहिला. तिला जो मुलगा झाला त्या मुलाचं नाव आहे रघु. रघुकुल रीती सदा चलिया. वाजव रे, वाजव मस्त आहे. वाजव, आवाज वाढव. तुम्ही आम्हाला लगेच त्या रामानंद सागरांची आठवण करून दिली. खऱ्या अर्थाने आपल्याकडे जे कलाकार आहेत ना, त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. मान पण केला पाहिजे सन्मान. खूप चांगले वाजवणारे आहेत, खूप चांगले गाणारे आहे आपल्याकडे. पण आपण बाहेरून आणतो ना, बाहेरून त्यांचंच आपल्याला उदो उदो वाटतं. म्हणजे मला असं नाही बोलायचं आहे की आपण आपल्या बापाच्या पाया पडत नाही ना, महाराज दिसला की नाका घसतो, असं नाही बोलायचं मला. मला जाणं वेगळं. रघुराजा बनला ज्याच्यावरून नाव पडलं रघुकुल रीती सदा चलिया. विश्वजीत नावाचा यज्ञ केल्यामुळे त्याच्याकडे आता द्यायला काही नाही. तेव्हा वरतंतूचा शिष्य भडोद शहरामध्ये शिकून तो कौच त्याच्या दारात पोचला होता दक्षिणा मागायला. काय दक्षिणा मागायची? माझ्या गुरुजींना 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजेत म्हणून मागायला आला होता वरतंतूचा शिष्य कौच. रघुच्या दारात आला तेव्हा रघुने तो यज्ञ केला होता. यज्ञ करून त्याने रथ भरून भरून सोनं दान केलं होतं. आज त्याच्याकडे काही नव्हतं. त्याने हातामध्ये पाणी घेताना मडक्यामध्ये घेतलं, मातीच्या भांड्याने सूर्याला अर्घ देत होता. अरे ज्याच्याकडे मागायला आलो त्याने मातीच्या भांड्यामध्ये दिलं म्हणजे गरीब आहे राजा, नको मला. तसंच वळून चालला होता. पण माझ्या दारात आलेला कोणी रिकामी हाती जाणार नाही, अजिबात जाणार नाही. कौच कसे करता आलात? माझ्या गुरुंना 14 कोटी सुवर्णमुद्र हवे आहेत आणि त्या मागायला आलो. पण मी मागणार नाही, तुमच्याकडे काही नाही आहे. आणि तुला पाहिजेत ना, मी राजा आहे, उद्या सकाळी देतो, असं म्हटला. आणि रघुराजाने तयारी केली. अरे आपल्याकडे संपत्ती नाही, काय करायचं? टॅक्स लावू नका. काय करायचं? संपत्ती स्वर्गामध्ये आहे, संपत्ती कुबेराकडे आहे. ठरवलं कुबेरावर आक्रमण करा. हे कुबेरावर आक्रमण करण्याची तयारी केली. कुबेराच्या लोकांनी कुबेराला सांगितलं की तिकडचं सैन्य आपल्याला मारायला निघालेलं आहे. हेतू काय? काय नाही, त्यांना सोनं पाहिजे. कुबेराने वरून सोन्याचा पाऊस पडला. खाली पाऊस भरपूर. 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजेत ना, घ्या. राजाचं आक्रमण बघून घाबरला. कुबेराने विचार केला, इथे येईल आपल्याला थोडासा चापटील, नमक पैसे नेण्यापेक्षा फोन आलेला आहे तर दिलेले बरे. बऱ्याच लोकांना फोन येतात ना, बऱ्याच लोकांना फोन पैसे द्यावे लागतात. त्याला मराठीत खंडणी म्हणतात.
आपली आई पण कुठून गोळा केलेली आहे, तर भाजीवाल्यावर 20-20 रुपये गोळा केले, त्यांनी रिक्षावाल्याने लुटून गोळा केले, मग त्यांचा असतं चोरपे मोर असतो सगळ्यांचा, कुठंतरी एक बाप असतंय ध्यानात ठेवा जरा, त्यानं पण मोजून पैसे घेतले, 14 कोटी घेतलेली गेला घरी, अरे घेऊन जा तुमच्याकडे, ते म्हटले नको माझ्या गुरुंना 14 कोटी पाहिजेत ना, जेवढं पाहिजे तेवढंच नेणे आमची परंपरा आहे. पण राजा म्हटला मी तुम्हाला द्यायला आणलं होतं, राजा म्हटला मलाही नको, मग राजाने फरमान काढलं, लोकांना त्या झाडाखाली सोनं पडले घेऊन जा, लोकांनी घेऊन गेले, पण लोक घेऊन गेल्यावर लोकांना समजलं मागच्याच आठवड्यामध्ये विश्वजीत यज्ञ केल्यामुळे भरपूर सोनं पडलं होतं, जाताना रस्त्यामध्ये त्या रथामध्ये पडलेलं सोनं आपल्या घरात आहे, काय करायचं सोनं, म्हणून त्यांनी ते सोनं दुसऱ्यांना दिलं, घ्या सोनं घ्या सोनं घ्या सोनं. वर्ष बदलला, दुसऱ्या वर्षी आला, दुसऱ्या वर्षी विजयादशमीच्या दिवशी घडलेली घटना, म्हणून दसऱ्याच्या दिवशी ते त्या झाडाकडे गेले, आता यावेळी कुठलंही सोनं नव्हतं, म्हणून त्याने त्या झाडाची पानं काढली आणि पानंच लोकांना देण्याची सुरुवात केली आणि काय म्हटले, घ्या काय सोनं घ्या सोनं. नुसतं पाण्याला सोनं बोलण्याची परंपरा ज्या संस्कृतीमध्ये, ती जगातली श्रेष्ठ संस्कृती आहे भारतीयांची संस्कृती. एरवी त्या पाण्याला कोणी किंमत देत नसेल अशी या सोन्याची खूप झाडं आपल्या दिंडीगड परिसरामध्ये आहेत आणि म्हणूनच कदाचित तिथल्या गावाला सोनाले नाव पडलं असावं. सोन्या एरवी खूप हां बजाव मला आहे वेळ, हे 2-3 मिनिट होईल बोला. जहाल दाल पर सोने भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, जहाल दाल पर सोने जा सकते सारे धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, जहाल दाल पर सोने तिच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला, त्याला विचारलं कोण आता पण कशाला उपद्रव देत करत होता, तो म्हटला मी गंधर्व आहे, प्रियदर्शन नावाचा गंधर्व आहे, माझा पुत्र प्रियवंद वृंद तो मी आहे, प्रियदर्शनाचा मुलगा, मी मतंग नावाच्या ऋषीला त्रास दिल्यामुळे त्याने मला शाप दिला, या मातंगाने मला शाप दिला आणि म्हटला जा तू हत्ती बनशील, जेव्हा अजराजा तुला मुक्त करील तेव्हाच मुक्त होशील, आज तुम्ही मला मुक्त केलं. हे तेच मातंग आहेत ज्यांनी शबरी मातेला सांगितलं की तुम्हाला परमात्मा एक दिवस भेटेल, म्हणून आज सांगतोय मी. या अजाचं लग्न पुढे जाऊन या इंदुमती नावाच्या राणीशी झालं, चांगली राणी होती बरं का, पण झालं असं एक दिवस इंदुमती आणि अजराजा आपल्या गार्डनमध्ये फिरत असताना वरून आकाश मार्गाने नारद चालले होते, नारदांच्या विनामध्ये पुष्पमालिका होती स्वर्गातली, ती तुटली आणि बरोबर तिच्या अंगावर पडली, तिच्या अंगावर पडल्यावर फुलांचा हार अंगावर पडता क्षणी राणी जागच्या जागेवर ठार झाली. इंदुमती मरण पावली, राजा दुःख करायला लागला, काय झालं कसं झालं काही कळेन, आणि म्हणून राजाचं सांत्वन करण्याकरता ऋषी वशिष्ठ आले, म्हटलं राजा दुःख करू नकोस, ती राणी तुझी इंदुमती मुक्त झालेली कशावरून काय झालं, म्हणजे राजा ऐक, तृणबिंदू नावाचा ऋषी तपश्चर्या करत असताना इंद्राने पाठवलेली अप्सरा हरिणी, या हरिणीनं या तृणबिंदूच्या साधनेमध्ये विघ्न केलं आणि म्हणून त्याने शाप दिला तुला पतन होईल, मृत्यूलोकात तुला महापुरुषाची पत्नी बनावं लागेल आणि म्हणून तुझी पत्नी ती बनली होती. ती हरिणी नावाची अप्सरा होती, पण तिने आपल्या मुक्तीसाठी साधन काय असं विचारलं तेव्हा तिला असं सांगण्यात आलं होतं, स्वर्गातली फुलांची माळा तुझ्या डोळ्यात दिसली की तू मुक्त होशील.
आणि म्हणून आज ती मुक्त झाली. मूल नसताना मुक्त झाल्यामुळे त्याला यज्ञ करावा लागला आणि यज्ञातून पुत्र प्राप्त झाला दशरथ. या दशरथाला मुलगे झाले प्रभू रामचंद्र. रामायण एका मिनिटात तुम्हाला सांगतो. औदो राम तपोवनादि गमनम हत्वा मृग कांचनम वैदेहर्णम जटायुमर्णम सुग्रीव संभाषणम वाली निर्दम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पच्छन रावण कुंभकर्ण हरणम येतवी रामा यनम. संपला रामायण. उद्या कृष्ण सांगणार सुंदर ज्ञानोबारांची धनगा. सारिका आले आहे, सारिका बरोबर नाचता येईल आज. Thank you.
हरिओम सर्वांनी दर्शन घेतल्याबरोबर महाप्रसादासाठी बसून घ्यायचं आहे कुणी जाऊन मुलं आलेले आहेत त्यांनी उद्या तुमच्या आई वडिलांना पण घेऊन येणे आग्रहाला